नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण आज अर्थशास्त्राचा टॉपिक पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवहारतोल आणि व्यापारतोल याच्याबद्दल माहिती पाहायची आहे. सो व्यवहारतोल आणि व्यापारतोल याच्याबद्दल म्हणजे माहिती म्हणजे ह्या संकल्पना तर आपल्याला उलगडून पाहायच्याच आहे त्या ठिकाणी. सो त्याच्याशी रिलेटेड जो सर्व डाटा आहे, सो आजच्या लेक्चरमध्ये मी मॅक्झिमम कन्सेप्च्युअल बोलणार आहे तुमच्याशी. मी नेहमी म्हणतो आहे की इकॉनॉमिक्समध्ये फक्त म्हणण्यासाठी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कन्सेप्च्युअल आहे. एक्झाममध्ये 30% जवळपास कन्सेप्ट विचारल्या जातात म्हणजे, परंतु मॅक्झिमम डाटा जो आहे हा फॅक्च्युअलच परीक्षेमध्ये आजही विचारताना तुम्हाला दिसतो. सो आपण काय करणार आहे त्या ठिकाणी, कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल असा दोनही डाटा त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. पण प्रत्येक चॅप्टरचा म्हणजे जवळपास 10 ते 12 चॅप्टर आहेत त्या ठिकाणी इकॉनॉमिक्समध्ये, जर थरोली अभ्यासतो म्हटलं तर ओव्हरऑल 10 ते 12 टॉपिक्स आहे. त्यापैकी जो परकीय व्यापार आहे त्याचा पूर्ण गाभा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचा आहे, डिस्कस करायचा आहे. सो व्यवहारतोल आणि व्यापारतोल हा परकीय व्यापार या टॉपिकचा काय आहे त्या ठिकाणी भाग आहे. सो त्याच्याबद्दल आपल्याला काय करायची आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. सो इथं मी माझा अल्प परिचय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मला UPSC राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव, त्याचप्रमाणे मला आत्तापर्यंत कोणत्या पदावर माझी निवड झालेली आहे हे सर्व मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर हे विदर्भ आय एस अकॅडमीचं नवीन ॲप आहे जे एज्युकेशन ट्री मीडियाचं आहे. सो ज्यांना इकॉनॉमिक्सचा कोर्स किंवा इतर कोर्सेस जॉईन करायचे ते या ॲपवरून त्या ठिकाणी काय करू शकता, डाउनलोड करू शकता. म्हणजे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे कोर्सची, ती वाचा आणि ती वाचल्यानंतर ज्यांना हवा आहे, ज्यांना बेसिकपासून सर्व पाहिजे आहे किंवा क्वेश्चन ॲनालायसिससहित सगळ्या गोष्टी ज्यांना पाहिजे आहे विथ नोट्स सर्व तुम्हाला काय होणार त्या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल होणार. म्हणजे चला तर मग शिकायला सुरुवात करूया. सो या पद्धतीनं लर्न केल्यापेक्षा आपण काय करू, जी ट्रेडिशनल वे आहे बोर्डवर त्या ठिकाणी, सो ते लर्न करायला आपण सुरुवात करूया. पहा आता सर्वात पहिले आपण काय करूया, बेसिक शिकून घेऊया, एकदम बेसिक. म्हणजे मी असं कन्सिडर करणार की तुम्हाला शून्य माहीत आहे किंवा व्यापार ही जी गोष्ट आहे तुमच्यासाठी पूर्ण नवीन आहे. सो शून्यापासून आपल्याला काय करायची, आपली बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत न्यायची आहे आणि ॲट द एंड म्हणजे जे टॉप लेवलच्या संकल्पना आहेत त्या पचवायला आपल्याला सुरुवात करायची आहे, बरोबर. सो बेसिकपासून आपण शिकायला सुरुवात करू, एकदम सिंपल. पहा सो इथे एक रफ मॅप काढलेला आहे भारताचा, असे टोकं वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. सो हे समजून घ्या, कारण माझी तेवढी म्हणजे मला तेवढ्या चांगल्या डायग्राम्स काढता येत नाही किंवा मॅप्स मला तेवढे चांगले काढता येत नाही, म्हणून एक साधारण मॅप इथं काढलेला आहे, भारताचा मॅप आहे. सो वाटत जरी नसला तरी त्याला भारत म्हणा तुम्ही. सो भारत आहे. सो व्यापारामध्ये काय असतं की दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये, एक असते तुमची इम्पोर्ट आणि दुसरी असते एक्सपोर्ट. आता त्याच्यामध्ये इम्पोर्ट किंवा ज्याला मराठीमध्ये आपण आयात म्हणतो, सो आयातीमध्ये लक्षात ठेवा, आयातीमध्ये जो फॉरेनचा माल आहे तो आपण काय करतो आहे, भारतात मागवतो आहे, आणि निर्यातीमध्ये भारतातला माल आपण काय करतो, फॉरेनला पाठवतो. आता आपण काय करूया, एकदम बेसिक पाहायला सुरुवात करूया की भारतातला माल, परकीय माल याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे सर तुम्हाला. सो परदेशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात, फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये आयफोन तयार होतो, अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीच्या सेवा म्हणजे एज्युकेशन आहे त्या ठिकाणी, हेल्थ आहे, ह्या मेडिकल फॅसिलिटीज आहे. सो त्या जर भारतामध्ये आपण मागवत असेल किंवा त्याचा लाभ घेत असेल भारतामध्ये आपण, सो त्याला काय म्हणणार आपण मग, इम्पोर्ट म्हणणार. जर आयफोन मागवला आपण अमेरिकेकडून किंवा BMW गाडी मागवली आपण जर्मनीकडून किंवा मर्सिडीज गाडी मागवली आपण, सो त्याला काय म्हणणार आपण, आपल्या देशामध्ये काय झालेली आहे त्या वस्तूंची आणि सेवांची आयात झालेली आहे. आणि आपल्या भारतात जर एखादी वस्तू तयार झाली, समजा टाटाची कार आहे किंवा नॅनो कार आहे किंवा आणखी भारतामधल्या ज्या कंपन्या आहेत समजा, किंवा एखादी स्मार्टफोन कंपनी आहे मायक्रोमॅक्स सारखी, सो ते जर आपण फॉरेनला पाठवत असेल त्या ठिकाणी तर आपण त्याला काय म्हणणार, त्या ठिकाणी एक्सपोर्ट म्हणणार, ज्याला मराठीत आपण निर्यात म्हणणार. सो दोन फॅक्टर आहे त्या ठिकाणी, आयात म्हणजे मागवणे आणि एक्सपोर्ट किंवा निर्यात म्हणजे पाठवणे, येतं लक्षात. आता इन जनरल विचार करा, सो आपल्यासाठी आयात चांगली आहे की निर्यात चांगली आहे, बरोबर. भरपूर लोकांना वाटेल की सर हे काय म्हणजे एकदम बेसिकपासून बोलायला लागलेत म्हणजे, सो त्या लोकांसाठी मी सुरुवातीला बेसिक बोलतोय म्हणजे नंतर आपल्याला मोठ्या मोठ्या संकल्पना त्या ठिकाणी पचवायच्या आहे. सो त्या लोकांसाठी आहे ज्यांना हे बिलकुलच माहीत नाही, त्याच्यासाठी सांगतो की इन जनरल तुमच्या घरी जर एखादं किराणा दुकान असेल, बरोबर. सो तुमच्या घरी एखादं किराणा दुकान असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्या किराणा दुकानामध्ये माल येत राहायला पाहिजे की जात राहायला पाहिजे. सो ऑब्व्हियसली सर आमच्या दुकाना किराणा दुकानातला माल हा खपल्या गेला पाहिजे जर माझ्या घरी किराणा दुकान असेल तर. सो ते जास्तीत जास्त काय झालं पाहिजे त्या ठिकाणी आमच्या किराणा दुकानातला माल विकला गेला पाहिजे, बरोबर. कशामुळे विकला गेला पाहिजे, अहो सर सोपं आहे ना, जर आमच्या दुकानातला माल विकला जात असेल तर आम्हाला पैसे मिळतील ना. हे सर्व कशासाठी चाललेलं आहे की अर्निंग चांगली व्हावी म्हणून. म्हणून आम्ही काय करणार, जास्तीत जास्त माल विकण्याचा प्रयत्न करणार. जास्तीत जास्त माल विकला गेला तर आम्ही प्रॉफिटमध्ये राहू त्या ठिकाणी. तसंच आपल्या देशाचं पण आहे, आपल्या देशाला पण तसंच वाटते की आपल्या देशात जो तयार झालेला माल आहे तो जास्तीत जास्त काय झाला पाहिजे, फॉरेनला विकला गेला पाहिजे. तर भारताला काय मिळणार आहे, डॉलर मिळणार आहे, येतं लक्षात. फॉरेनला माल विकल्यानंतर आपल्याला रुपये नाही मिळत,
काय मिळतात त्या ठिकाणी? सो आंतरराष्ट्रीय दर्जावर सर्वात जबरदस्त जे चलन आहे ते कोणतं चलन आहे विद्यार्थी मित्रांनो? डॉलर आहे. येतं लक्षामध्ये? हार्ड करन्सी म्हणतो म्हणजे मिळवण्यासाठी अतिशय अवघड, ज्याला आपण काय म्हणतो? डॉलर म्हणतो. येतं लक्षात? सो ते आपल्याला मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. सो आपल्याला त्यातून काय अर्जन होणार आहे? डॉलरचं अर्जन. मग जास्तीत जास्त जर डॉलर मिळाला तर भारताची कंडिशन काय होत जाणार आहे? इम्प्रोवाइज होत जाणार आहे. म्हणून आपल्या देशातला जास्तीत जास्त माल काय झाला पाहिजे? विकला गेला पाहिजे. बघा इथे तुम्हाला पिंटू दिसतो म्हणजे एकदम खुश झालेला आहे पिंटू. कशामुळं? कारण डॉलरच डॉलर, त्याच्या डोळ्यात डॉलर आलेले आहे. म्हणजे कारण त्यानं काय केलेलं आहे? जास्तीत जास्त माल दुसऱ्या देशाला काय केलेला आहे? त्या ठिकाणी विकलेला आहे. निर्यात केल्यानंतर आपला काय होतो? प्रॉफिट होतो. कारण भारताला बदल्यामध्ये काय मिळतात? डॉलर. आणि भारताला डॉलरची प्रचंड गरज आहे. तुम्ही म्हणणार सर कशासाठी डॉलरची गरज आहे? रुपयात नाही का भागत आपल्या देशात? आपल्याकडे तर आरबीआय आहे, पाहिजे तेवढे रुपये छापू शकतो. काय गरज आहे आपल्याला डॉलरची? तर डॉलरची गरज याच्यासाठी आहे की भारताला वारंवार काय करावं लागतात? वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इम्पोर्ट कराव्या लागतात. आणि भारताला सर्वाधिक गरज जी असते डॉलरची ती आहे पेट्रोलियम. भारतामध्ये पेट्रोलियमचं प्रोडक्शन अतिशय कमी होते. म्हणजे जेवढी नीड आहे त्याच्या 2% म्हणावं लागेल आपल्याला. सो 98% पेट्रोलियम किंवा कोळसा आपल्याला काय करावा लागतो? दुसऱ्या देशाकडून आयात करावा लागतो, मागवावा लागतो. तुम्ही म्हणाल सर काय गरज आहे पेट्रोलियमची? असं नाही चालत. पेट्रोल आणि डिझेल आपल्या देशात जर नसेल ना, आपला देश तिथं स्टॉप होऊन जाईल असं समजून चला. पेट्रोल आणि डिझेल रक्तवाहिन्या आहे आपल्या देशातल्या. जर तुमच्या बॉडीतलं ब्लड सर्क्युलेशन थांबलं तर तुमची डेथ होऊन जाईल ना. येतं लक्षात? तसं आपलं हृदय आहे. आपल्या हृदयात काय करत असते? आपलं हृदय रक्त पंप करते. जोपर्यंत पंप करते तोपर्यंत जिवंत आहे. आणि ज्या दिवशी हृदय तुमचं रक्त पंप करायचं बंद करेल त्या दिवशी तुम्ही काय होणार? त्या ठिकाणी मृत्युमुखी पडणार. म्हणजे तसं आपल्या देशात आहे. आपल्या देशामध्ये हे जे ब्लड आहे, ब्लड म्हणजे पेट्रोलियम, पेट्रोल डिझेल आपण ज्याला म्हणतो, ते सतत पंप करत राहावं लागते. आणि ते पंप करणारं हृदय आपल्या देशात नाही आहे, ते काय फॉरेनमधून आपल्याला मागवावं लागते. आणि जर हे रक्त आपल्या देशामध्ये कमी पडलं, पेट्रोल डिझेल कमी पडलं, आपला देश त्याच दिवशी बंद पडेल. अशी एकदा वेळ आली होती 1991 भारतामध्ये. असं समजून चला पॉलिटिकल सिच्युएशन्स बिघडल्या होत्या. ज्यानंतर भारत हा देश रशियावर जास्तीत जास्त डिपेंड होत्या. नेहरूवियन किंवा इंदिरा गांधीच्या ज्या पॉलिसीज म्हणता येईल त्यातला तो एक मोठा फ्लॉज म्हणता येईल की आपण अमेरिकेपेक्षा रशियावर डिपेंड होतो. आणि रशिया हा देश स्वतःच विघटित झालेला आहे. 1990 रशियाचे तुकडे पडायला सुरुवात झाली. भारतामध्ये पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी होती. राजीव गांधीचं सरकार गेलं 1989, व्ही पी सिंगाचं आलं. व्ही पी सिंगाचं सरकार गेलं 1990, चंद्रशेखरचं आलं. चंद्रशेखर यांचं सरकार गेलं, पी व्ही नरसिंहरावचं आलं. सो आपण म्हणतो ना म्हणजे की पडापट सरकारं पडायला लागले. आणि पडापट सरकारं त्या ठिकाणी काय व्हायला लागले? बनायला लागले. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. त्यानंतर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या सार्वजनिक कंपन्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, त्या सार्वजनिक कंपन्या ह्या दिवाळखोरीत निघाल्या. पांढरा हत्ती म्हणतो म्हणजे आपण. सो पांढरा हत्ती म्हणजे काय त्या ठिकाणी? सो कोणत्याच कामाचा नसणे. कार जी आहे त्याला पांढरा हत्ती म्हणतात. म्हणजे कशामुळं? तो फक्त दारात उभं करायचा आणि लोकांना दाखवायच्या कामीच आहे. तो जास्त उपयोगात येत नाही. म्हणजे तसं पांढरा हत्ती बनलेल्या होत्या सार्वजनिक कंपन्या. सरकारचं काम 2 महिने थांब म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं. म्हणजे आजही लोकांचं तेच विचार करतात की एखाद्या सरकारी कंपनीत लागलं तर आपल्याला काम करायची गरज नाही. पण त्या काम न करण्याच्या गरजेमुळं काय होतं? त्या कंपन्या बंद पडायला लागतात. त्यामुळं सरकारचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळं काय व्हायला लागलं की भारताचा जो परकीय चलन साठा आहे डॉलर, तो घसरायला लागला. तो एवढा घसरला की हार्डली अशी सिच्युएशन आली होती आपल्यामध्ये, आपल्याकडं 1991 की 2 ते 3 आठवडे फक्त आपण पेट्रोल आणि डिझेल आयात करू शकू एवढाच भारताकडं राहिलेला होता परकीय चलन साठा. म्हणजे असं समजून चला की ते 1 बिलियन डॉलरच्या खाली काय व्हायला लागलेलं आहे त्या ठिकाणी. आपली परिस्थिती एवढी घसरली होती की 1 बिलियन डॉलरच्या खाली आपला परकीय चलन साठा गेला होता. डॉलरच उरला नव्हता. मग डॉलर नाही तर उधारित व्यवहार चालतात का इंटरनॅशनल मार्केटमध्ये? नाही. मग पेट्रोल डिझेल भेटलं नाही, देशच बंद पडला असता. लय अवघड कंडिशन आली असती. मग भारताला भीक मागावी लागली. भीक मागावी लागली म्हणजे IMF ला दे रे कर्ज, त्याच्यानंतर बँक ऑफ इंग्लंडला दे रे कर्ज, बँक ऑफ स्वित्झर्लंडला दे रे कर्ज. सो असं म्हणून आपल्याला भीक मागावी लागली. कशामुळं? कारण आपण वाह्यातपणा केलेला आहे त्या कालखंडात. आपण म्हणजे आपल्या सरकारांनी किंवा आपण का म्हणतोय? कारण आपणच निवडून दिलेले ते सरकार होते. सो मग विचार करा किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी डॉलर. बरोबर? तो जर नसेल तर भिकेला लागू शकतो आपला देश. आणि अशा वेळेस जर आपण भीक मागायला गेलो आणि स्वतःची जर अडचण असेल तर आपल्यावर काय लादल्या जातात? निर्बंध. तुम्ही जा एखाद्या मित्राला, त्याला उधार मागून बघा पैसे. तो देतो तुम्हाला उधार पैसे, पण तुम्हाला 4-5 सल्ले देतो आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणेच वागायला लावतो. नाही वागला तर तो तुम्हाला 2-4 शब्द सुनावतो, पण तुम्हाला ऐकून घ्यावं लागतात का? कारण तुम्ही त्याच्याकडून कर्ज घेताय, तुम्ही त्याला उधार मागताय. येत्या लक्षात? तसं भारताचं घडलेलं 91. म्हणून भारताला याची फार गरज आहे. म्हणून दुसऱ्याला भीक मागितल्यापेक्षा स्वतःच्या देशात काहीतरी तयार करून जर आपण दुसऱ्याला विकलं तर डॉलर जर मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे ना.
बरोबर, भीक मागायची गरज पडणार का आपल्याला? सो मी मुद्दा म्हणून हेवी वर्ड वापरतोय बरं का, काही लोकांना वाटेल काय बोलतायत गड्या सर, भारताला असं म्हणतायत भीक मागतोय वगैरे बोलतायत. सो त्याला मनाला लावून घेऊ नका. सो टॉपिक प्रॅक्टिकली समजून घ्या, इमोशनली नाही बरं का, नाही तर मग ते भारत माता की जय वगैरे येऊ शकते म्हणजे तुमच्या मनामध्ये. सो ते तर आहेच, त्याबद्दल दुमत नाही, आपल्याला आपला देश बळकटच करायचा आहे म्हणजे. पण सध्या आपण मेंदूचे स्नायू बळकट करून घेऊयात. त्याच्यामुळं हे जे शब्द वापरतो, जरी मी हेवी शब्द जरी वापरतोय तरी तुम्हाला आकलन व्हावं यासाठी मी ते हेवी शब्द वापरणार आहे आणि इथून पुढं पण येणार आहे. फक्त तुम्ही भावना समजून घ्या त्याच्या मागच्या काय आहे म्हणून. सो आपल्याला इम्पोर्ट कमीत कमी असला पाहिजे आणि आपला काय असला पाहिजे, एक्सपोर्ट जास्तीत जास्त. आणि जर समजा निर्यात जर कमी असली, आपण जर माल कमी पाठवला आणि मागवला जास्त, आयात जर जास्त असली, तर त्या ठिकाणी काय पाहायला मिळते आहे तुम्हाला, तूट पाहायला मिळते आहे. काय पाहायला मिळते? तूट. हे शब्द लक्षात घ्या, निर्यात, आयात, तूट. सो इथे लक्षात, सो इथे तुम्हाला तूट पाहायला मिळते आहे. कारण काय झालेलं आहे, निर्यात वाढलेली आहे, आयात घटलेली आहे. ही एक बेसिक संकल्पना आहे. आय होप सो तुमच्या चांगल्या पद्धतीनं विथ एक्झाम्पल, आणि आपण जे एक्झाम्पल डिस्कस केले आहे हे पण एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे बरं का. मी सहज बोलून गेलो. सो मी नेहमी सांगतो की मी जे तुम्हाला लेक्चर देतो यातले जोक्स पण परीक्षेत विचारतील तुम्हाला. म्हणजे बोलता बोलता मी तुम्हाला फनी वेने एखादी गोष्ट सांगेल, जोक्स सांगेल. म्हणजे हे माझ्याच विद्यार्थ्यांनी जे सक्सेसफुल झालेले आहेत आयोगाच्या परीक्षेत, त्यांनी स्वतः क्लासमध्ये सांगितलेलं आहे की सागर सरांनी क्लासमध्ये मारलेले जोक्स पण परीक्षेत येतात, कारण ते इंटेलेक्च्युअल असतात. हे तर लक्षामध्ये. त्यामुळं फनी वेनी घ्या, पण शब्द पण सोडू नका, टिपून ठेवण्याचा त्याला काय करा, प्रयत्न करा. म्हणजे आपण पुढं जाऊया. हे जे आहे हे पुस्तकात आहे बरं का, पण ज्या पद्धतीनं आपल्याला आकलित व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं हे दिलेलं नाही आहे. सो बेसिक संकल्पना आपण काय केलेली आहे, अंडरस्टँड करून घेतलेली आहे. आता काय करू, आपण टॉपिकला तोडायला सुरुवात करू. तोडायला इन सेन्स ना हा शब्द का वापरतो आहे मी, कारण आपल्याला काय करायचं, हा व्यापार किंवा परकीय व्यापार हा टॉपिक खूप मोठा आहे. पुस्तकामध्ये जवळपास असं समजून चला 40-50 पेजेसचा हा टॉपिक आहे. बल्की आहे, हेवी आहे. पण आपण जर त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेतला, आता ह्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पूर्ण टॉपिकचा काय करणार आहे त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू घेणार आहे. तो जर ओव्हरव्ह्यू तुम्ही व्यवस्थित घेतला त्या ठिकाणी, तर तुम्हाला हा टॉपिक काहीच वाटणार नाही. असं एकदम म्हणणार की यार किती सोपा टॉपिक आहे, उगाच आपण टेन्शन घेत होतो त्याचं, तर ह्या टॉपिकमध्ये आहे काय काय. सो टप्प्याटप्प्यानं आपण त्याला तोडत नेणार आहे आणि नंतर मग एक एक संकल्पनेमध्ये घुसून आपण त्याचा काय करणार आहे त्या ठिकाणी किठ्ठा गिरवणार आहे म्हणजे. सो आपण पाहायला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप, वन बाय वन. सर्वात पहिले आहे तुमची व्यवहार तोल. परकीय व्यापारामध्ये परकीय व्यापाराची जी मिडल कन्सेप्ट आहे, म्हणून मी इथं मिडलला टाकलेलं आहे, ते म्हणजे व्यवहार तोल. व्यवहार तोल म्हणजे टोटल परकीय व्यापार. परकीय व्यापार म्हणजे काय? सो बघा, दोन प्रकारे व्यापार चालतो. एक देशांतर्गत व्यापार चालतो. देशांतर्गत व्यापार म्हणजे दोन राज्यांमध्ये व्यापार चालतो, राज्य आणि युनियन टेरिटरीजमध्ये व्यापार चालतो. मग त्याला काय म्हणणार तुम्ही? आंतरराज्यीय व्यापार, आंतरदेशीय व्यापार म्हणणार त्याला आपण. आणि जो परकीय देशांसोबत आपण व्यापार करतो, सो त्याला काय म्हणणार आपण? परकीय व्यापार म्हणणार. सो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायचं आहे? परकीय व्यापार. मग त्याचा आपल्याला लेखाजोखा ठेवावा लागेल ना परकीय व्यापारचा. आपण फायद्यात आहे की तोट्यात आहे हे तर तुम्हाला कळालं पाहिजे ना, नाही तर चालूच आहे बाबा, डॉलर चाललेच आहे. सो काही लेखाजोखा नाही आहे, काही नियोजन नाही आहे, असं म्हटल्यास आपला देश काय होईल? कोलॅप्स होईल. त्याच्यामुळं आपल्याला आवश्यकता कशाची आहे याचा आपल्याला पूर्ण काय करावं लागणार आहे? तोल, तोल, बॅलेन्स. याला काय म्हणतात? बॅलेन्स ऑफ पेमेंट. याच्यासाठी शब्द आहे बॅलेन्स ऑफ पेमेंट. सो आपल्याला बॅलेन्स पाहावं लागेल ना आयात निर्यातीचं. मग जे टोटल आयात निर्यातीमध्ये काही असं समजू नका, सर आला सर तुम्ही म्हटलं एकदम सोपं आहे, आयफोन मागवायचे, कार मागवायच्या, आपल्या देशातलं काहीतरी विकून टाकायचं, त्यांना धनधान्य विकून टाकायचं, एवढ्यावर नाही. त्याच्यात भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहे. सो फक्त आपण फॉरेन देशांकडून वस्तूच मागवत नाही, सेवा पण मागवतो. एवढंच नाही तर परकीय देशातले लोक येऊन आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हार्ले डेव्हिन्सन कंपनी ही तुमची, हार्ले डेव्हिन्सन म्हणा किंवा रॉयल इनफील्ड माहीत असेल तुम्हाला, इंग्लंडची कंपनी आहे, ती भारतात गुंतवणूक करते आहे, बरोबर आहे. आणि इथं प्रोडक्शन घेते आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मद्रासमध्ये त्यांची मोठी फॅक्टरी आहे रॉयल इनफील्डवाल्यांची. मग हे परकीय लोक आपल्या देशात येऊन गुंतवणूक करतात, हाही व्यापाराचा भाग आहे. परकीय लोक येतात म्हणजे भारतातले लोक हे परदेशात जातात, म्हणजे आखाती देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, तिथं पैसे कमावतात डॉलरमध्ये आणि ते भारतात पाठवतात, त्याला रेमिटन्सेस म्हणतात. हा पण व्यापाराचा भाग आहे. भरपूर असे लोक आहेत फॉरेनमध्ये, ते त्यांच्या देशातल्या बँकेत पैसे टाकण्याऐवजी भारतातल्या बँकेत पैसे टाकतात. का? व्याज जास्त भेटते, तोही व्यापाराचा भाग आहे.
त्याच्यामुळं व्यापार म्हणजे असं समजू नका सर, काहीतरी ट्रकनं पाठवलं, विमानानं पाठवलं, जहाजानं पाठवलं आणि काहीतरी जहाजानं आलं, संपला व्यापार, असं नाही आहे. म्हणून ह्या चॅप्टरला अर्थ आहे, म्हणजे म्हणून ह्या चॅप्टरला काय आहे, महत्त्व आहे. सो हे सर्व जे बोललो मी तुम्हाला आत्ता, हे कशाचा भाग आहे, तुमच्या ओव्हरऑल व्यवहार तोलाचा भाग आहे. त्याला काय म्हटलं जाते, बॅलन्स ऑफ पेमेंट. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्यवहार तोल म्हणजे नेमकं काय आहे तेच आपल्याला शिकायचं आहे स्टेप बाय स्टेप. मग आता ह्याचे वेगवेगळे पैलू पडतात विद्यार्थी मित्रांनो. सो पहिला पैलू पडतो याचा व्यापार तोल, जो व्यवहार तोलाचा काय आहे, भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशाशी लिंक आहेत, तुमच्या व्यवहार तोलाशी लिंक आहेत. सो त्याच्यापैकी व्यवहार तोलाचा एक भाग आहे व्यापार तोल. सो व्यापार तोलामध्ये काय होते, एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑफ गुड्स आपण ज्याला म्हणतो, गुड्स म्हणजे वस्तू. याच्यामध्ये काय होते आहे, वस्तूंची काय होते आहे, आयात निर्यात होते आहे. मग आता आयात निर्यातीमध्ये आपलं महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, जास्तीत जास्त काय झाली पाहिजे, वस्तूंची निर्यात झाली पाहिजे. जास्तीत जास्त वस्तूंची निर्यात म्हटल्यापेक्षा अशा वस्तू ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगली किंमत मिळेल. भारत जास्तीत जास्त वस्तू पाठवतो पण त्याला लय कमी किंमत मिळते. भाई तुम्ही टनाने धान्य पाठवताय, त्याला जास्त पैसे मिळणार आहे का? तुम्ही विचार करा, एक आयफोन तुम्ही 1 लाख रुपयाचा विकत घेताय आणि 1 लाख रुपयात तुम्हाला किती सारं धान्य पाठवावं लागेल. म्हणजे असं म्हणावं लागेल की बाबा 1 लाख रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एक ट्रक भरून धान्य पाठवावं लागतंय आणि बदल्यात काय येतो, एवढूसा एखादा मायक्रोफोन किंवा बदल्यात एवढूसा एखादा आयफोन येतो. म्हणजे सो महत्त्वाचं ते नाही आहे क्वांटिटी, महत्त्वाचं काय आहे त्या ठिकाणी क्वालिटी. सो आपला एक्सपोर्ट हा काय असला पाहिजे, क्वालिटी एक्सपोर्ट. का? कारण डॉलर चांगले मिळतात त्याचे. मग आता एक्सपोर्ट वाढवायचं आहे, हे तुमचं माझं ध्येय आहे. मग त्यासाठी काय आहे, एक संकल्पना आहे जी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिटेल शिकायची आहे. असं एकही वर्ष नाही आहे ज्या वर्षी मेन्समध्ये सेजवर क्वेश्चन विचारला नाही. स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याला काय म्हणतात, स्पेशल इकॉनॉमिक झोन. हे असे इकॉनॉमिक झोन आहे ते एक्सपोर्ट प्रमोट करतात. म्हणजे देशामध्ये असं समजून चला, ह्याला फॉरेन टेरिटरी म्हणतात. का? कारण ती जास्तीत जास्त फॉरेन करन्सी कमावून देते. सो हे असे झोन आहे, इथं जास्तीत जास्त फॅसिलिटीज दिल्या जातात. सरकार काय करते, तुम्हाला सेजमध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर फ्री ऑफ कॉस्ट देते, तुमच्यावर कुठलेही टॅक्स लावत नाही. फक्त एक अट असते तुम्हाला, जेवढं जमल तेवढं फॉरेनला पाठवा, डॉलर आम्हाला मिळवून द्या. सो त्याला आपण सेज म्हणतो. त्यानंतर सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात. कशासाठी असतात, इम्पोर्ट वाढवण्यासाठी असतात का? नाही, एक्सपोर्ट वाढवण्यासाठी असतात. मग त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा आहे, जे टॉपमधले देश आहे ज्यांच्याकडून आपण आयात करतो, असे टॉपचे देश ज्यांना आपण निर्यात करतो आणि प्रॉफिटमध्ये राहतो. अमेरिकेला आपण सर्वाधिक निर्यात करतो आणि प्रॉफिटमध्ये राहतो. चायनाकडून सर्वात आयात करतो, लॉसमध्ये राहतो. चायना सर्वात बोगस कंट्री त्या बाबतीत भारतासाठी आणि अमेरिका सर्वात भारी कंट्री, येथे लक्षामध्ये. म्हणून तर आपले पंतप्रधान काय उगच भेटायला जातात का डोनाल्ड तात्याला? नाही, डोनाल्ड तात्या म्हणून फेमस आहे पाहते, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. आता काय आलेलं आहे त्या ठिकाणी, जो बायडन आलेले आहे. सो उगच भेटायला जात नाही. त्याच्यामागं रिझनच ते आहे, कारण अमेरिकेकडून आपल्याला सर्वात जास्त फायदा होतो, तेच आपल्याला ह्याच्यात शिकायचं आहे. तशाच आपल्या काही टॉप वस्तू आहे ज्या आपण मागवतो आणि एक्सपोर्ट पण करतो. सोने, पेट्रोलियम आपण मागवतो, पेट्रोलियम प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करतो, ते पण कसं हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर, ह्या चॅप्टरमध्ये हे आहे. पुढं सरकारचे वेगवेगळे कायदे आहे जे काय करते आहे त्या ठिकाणी, ह्याच्यावर नियंत्रण ठेवत आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवर. नाही तर सुरू होऊन जाईल ड्रग्सची स्मगलिंग, सोन्याची तस्करी. हे असे प्रोडक्ट मागवायचे एका देशामध्ये नाही. एक्सपोर्ट इम्पोर्ट सांगितला, केंद्र सरकार राज्य सरकार म्हणते एक्सपोर्ट वाढवा, सेज स्थापन करा, एक्सपोर्ट वाढवा. आणि करायला लागलो, गांजा पाठवायला लागलो, ड्रग्स मागवायला लागलो, चरस कोकीन म्हणून म्हणतात त्याला, हिरोईन म्हणतात ते मागवायला लागलो. असं चालतं आहे का? नाही. सो त्याच्यासाठी काय आहे, फेरा आणि फेमा नावाचे कायदे आहे. बरोबर आहे, फेरा आणि रेग्युलेशन ॲक्ट आहे. ह्या रेग्युलेशन ॲक्टचं रूपांतर काय झालं, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, कारण याच्यामुळं काय व्हायचा, ट्रेड निगेटिव्हली इम्पॅक्ट व्हायचा. म्हणून त्याचं रूपांतर कशात झालं, याला राक्षसी कायदा म्हटलं गेलेलं आहे. म्हणून त्याचं रूपांतर फेमा कायद्यामध्ये झालं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. मग फेरा कायदा काय आहे, फेमा कायदा काय आहे, ह्याला का राक्षस म्हटलेलं आहे आणि फेमा कशामुळं देव बनलेला आहे ते आपल्याला शिकायचं आहे. मी मगाशी म्हटलेलो आहे तुम्हाला, फक्त आपण इम्पोर्ट करत असताना सेवांची इम्पोर्ट करत सॉरी वस्तूंची इम्पोर्ट एक्सपोर्ट करत नाही, आपण सेवांचा पण व्यापार करतो. येतं लक्षामध्ये, सेवांच्या व्यापारामध्ये सेवा म्हणजे कोणती सेवा असते, शिक्षण आहे, आरोग्य आहे, बँकिंग आहे, विमा आहे. येतं लक्षामध्ये, ह्या सगळ्या काय आहेत त्या ठिकाणी सेवा आहे. पर्यटन पण एक सेवा आहे. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर तुमचं रेमिटन्सेस हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो नेहमी UPSC विचारते, आजकाल MPSC पण विचारायला लागलेली आहे. सो रेमिटन्सेस म्हणजे नेमकं काय, तो सेवा व्यापाराचा कशा पद्धतीनं भाग आहे हे पण पाहायचं आहे, हे आजच पाहणार आहे आपण. त्यानंतर
व्यापारी खात्यामध्ये जसं म्हटलं की फॉरेनचे लोक येतात भारतात इन्व्हेस्ट करतात, त्याला FDI आहे, FDI म्हणतात. त्याच्यामुळं काय होईल हो, हे भारतात येतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. समजा आमच्या अमरावतीमध्ये एक वॉलमार्ट नावाची हे आहे, म्हणजे जसं तुमचं डीमार्ट हा काय आहे, एक मोठा बाजार आहे ना, की जिथं काय केल्या जातात, किरकोळ वस्तू किंवा घाऊक वस्तू विकल्या जातात. म्हणजे तसंच अमरावतीमध्ये डीमार्टसारखं, डीमार्ट इंडियन कंपनीची आहे पण वॉलमार्ट ही काय आहे, अमेरिकन आहे. सो ती अमरावतीत आली, त्यांनी वॉलमार्ट स्थापन केला, तिथून त्या काय करतात, वेगवेगळ्या वस्तू विकतात. सो फार कमी लोकांना माहिती आहे की विदर्भात पण वॉलमार्टसारखी कंपनी असू शकते अमरावती या ठिकाणी. सो आम्ही कौतुकाने सांगतो, म्हणजे आमच्याकडे वॉलमार्ट आहे म्हणून. अमेरिकेची मोठी कंपनी ती इथं आली, तर इथं आल्यानंतर काय ती काय रुपये घेऊन आली का अमेरिकन वॉलमार्ट कंपनी? नाही, त्यांनी डॉलर आणले. सो आपल्या देशाला काय मिळालं? डॉलर मिळालं. त्यानंतर टेक्नॉलॉजी घेऊन आली, टेक्नॉलॉजी मिळाला. त्याच्यानंतर ते येताना काय त्यांनी लेबर काय अमेरिकेवरून आणला का? नाही, इथल्याच पोरपोरींना जॉब दिले. सो त्याच्यामुळं रोजगार निर्मिती झाली. सो असा फायद्याचा काय असतो? FDI जो परकीय चलन देतो, जो परकीय टेक्नॉलॉजी देतो, जो रोजगार निर्मिती करतो. त्याच पद्धतीने FII आहे, शेअर मार्केट माहीत असेल त्यात गुंतवणूक आहे, बरोबर. त्यानंतर परकीय कर्ज, ह्याच्यात तर आपण पुढं असतो. म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे भीक मागणे हा प्रकार. सो परकीय कर्ज, भारत जगातला सर्वात मोठा कर्ज घेणारा देश जर कुठला असेल तो आपला भारतच आहे. सो तो पण भांडवली व्यापाराचा भाग आहे. हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. मग आता हे केल्यानंतर हे त्याचे काय आहे, बाय प्रोडक्ट आहे. कसे? आता फॉर एक्झाम्पल, जर भारताला प्रॉफिट होत राहिला व्यापारातून तर काय वाढेल भारताचा? परकीय चलन साठा. मग परकीय चलन साठ्यामध्ये काय फक्त डॉलरच येतो का? नाही, गोल्ड येते, SDR येते, RTP येते. मग हे डॉलर, त्याच्यानंतर गोल्ड, RTP रिझर्व ट्रायनचे पोझिशन, त्याच्यानंतर SDR स्पेशल ड्रॉविंग राईट्स, हे काय आहे, हे आपल्याला ह्या टॉपिक अंतर्गत शिकायचं आहे. FDI अंतर्गत कशाकशात FDI अलाउड आहे ते पाहायचं आहे. FDI आणि FII मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, किंवा फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात, त्याला FPI पण म्हणतात, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, हे पण आपल्याला शिकायचं आहे. परकीय कर्जामध्ये कोण जास्त कर्ज देतो भारताला, बरोबर आहे. त्याच्यानंतर परकीय मदत म्हणजे काय, कर्ज आणि मदत म्हणजे काय, हे आपल्याला त्या अंतर्गत शिकायचं आहे परकीय चलन साठ्याबद्दल. त्यानंतर हे पण महत्त्वाचं आहे पहा, कारण आपण जर समजा डॉलरचा विचार केला तर $1 बरोबर सध्या 80 रुपये हे प्रकरण चालू आहे. मग हे $1 बरोबर 80 रुपये काय भानगड आहे? याला म्हणतात विनिमय दर. मग त्या विनिमय दरमध्ये कधी कधी रुपया घसरतो, हे तर लक्षात. मग त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आहे. एक आहे डेप्रिशिएशन ऑफ रुपीज, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपीज, डिमॉनिटायझेशन ऑफ रुपीज. मग हे काय भानगड आहे तिने, ही कन्सेप्ट एकमेकांमध्ये इंटरलिंकेज आहे का, त्याचे काय परिणाम होतात, हे आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. सो झाला तुमचा टॉपिक, ह्याला काय म्हणतो आपण, परकीय व्यापार. बस एवढंच आहे परकीय व्यापारामध्ये, आणि एक एक मुद्दा घ्यायचा आणि त्याला तोडत चालायचं, म्हणजे येतं लक्षात. सो त्याची सुरुवात जी आहे ती आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. जो आपल्या म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे आहे, सुरुवात जी आहे ती आपण काय करणार आहोत, आणि काही अनालायसिस पण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आहे व्यवहार तोल, ज्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट म्हटलं जाते, ज्याला आपण BOP म्हणतो. सो व्यवहार तोल म्हणजे थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं, ही बेसिक संकल्पना आहे. आपल्या देशामध्ये जेवढा काही व्यापार चालतो त्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी व्यवहार तोल म्हणतो. सगळं आलं त्याच्यामध्ये, भारताची जेवढी टोटल एक्सपोर्ट इम्पोर्ट इन्व्हेस्टमेंट जे काही आहे ते सर्व कशाचा भाग आहे, त्या ठिकाणी व्यवहार तोलाचा भाग आहे, ज्याला आपण बॅलेन्स ऑफ पेमेंट म्हणतो, BOP म्हणतो, येते लक्षामध्ये. सो टोटल इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इज नोन ॲज बॅलेन्स ऑफ पेमेंट, किंवा व्यवहार तोल म्हणजे भारताची एकूण आयात निर्यात, संपूर्ण व्यापारी देवाणघेवाण, एकूण आयात निर्यात असे म्हणू शकता तुम्ही. एकूण आयात निर्यात म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की ही काय आहे त्या ठिकाणी अमरेला संकल्पना आहे. ही काय आहे त्या ठिकाणी अमरेला संकल्पना आहे, सर्वात टॉपची संकल्पना आहे. आणि ह्याचे आपल्याला दोन भाग पडताना दिसत आहेत, व्यवहार तोलाचे दोन भाग पडत आहेत. एक म्हणजे चालू खाते आणि दुसरं म्हणजे भांडवली खाते, पाहून घ्या. सो याला इंग्लिशमध्ये करंट अकाउंट म्हणतात, CA, आणि ह्याला काय म्हणतात, कॅपिटल अकाउंट म्हणतात, येतं लक्षामध्ये. सो करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट, सो इट्स अ करंट अकाउंट आणि काय आहे तुमचं कॅपिटल अकाउंट. सो दोन भाग पडलेले आहेत त्याचे, करंट अकाउंट एक पडलेलं आहे आणि कॅपिटल, बघून घ्या, दोन भाग पडलेले आहेत, चालू खाते आणि भांडवली खाते. आता याच्यामध्ये चालू खात्याचे परत दोन भाग पडतात, याला करंट अकाउंट म्हणतो आपण, याला भांडवली खाते. हे डिटेलमध्ये पाहायला सुरुवात करू थोड्या वेळाने आपण. सो चालू खात्यामध्ये दोन भाग पडतात, एक म्हणजे तुमचं दृश्य खाते आणि दुसरं म्हणजे अदृश्य खाते. दृश्य खाते म्हणजे ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याला दृश्य म्हणायचं, आणि अदृश्य म्हणजे ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याला आपण अदृश्य म्हणणार. मग दृश्य म्हणजे कोणतं, त्याच्यामध्ये काय येणार दृश्य खात्यामध्ये? सो दृश्य खात्यामध्ये येणार तुमच्या वस्तूंचा जो व्यापार चालतो, तो वस्तूंचा व्यापार म्हणजे तुमचं कोणतं खातं, दृश्य खातं.
येतं लक्षामध्ये, ज्यात वस्तूंचा व्यापार चालतो आणि ज्यात सेवांचा, त्याला काय म्हणतो आपण? अदृश्य खाते. अदृश्य खाते कशामुळे म्हणतो आपण? कारण ते डोळ्यांनी दिसत नाही. मी तुम्हाला शिकवतोय, दिसते का डोळ्यांनी? नाही दिसत. ही स्क्रीन दिसते, हा पेन दिसते, मी दिसतो, पण तुम्हाला मी जे शिकवतोय ते दिसते आहे का? नाही. त्याला इनटँजिएबल म्हणतात इंग्लिशमध्ये. अदृश्य किंवा अदृश्य म्हटल्यापेक्षा ज्याला आपण हात लावू शकत नाही. शिक्षणाला, आरोग्याला हात लावू शकता का तुम्ही? बँकिंग सेवांना, विमा सेवांना हात लावू शकता का तुम्ही? नाही लावू शकत. त्याला इनटँजिएबल म्हणतो. जसं MPSC ची परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला टँजिएबल इनटँजिएबल एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे हे आपले जे चालले आहे ते इनटँजिएबल एफर्ट्स आहे. मी सेवा देतोय तुम्हाला, मग त्याला काय म्हणणार? डोळ्यांनी दिसत नाही ते, त्याला अदृश्य खाते म्हणणार. दृश्य खाते म्हणजे वस्तू दिसतात ना, कार आहे, घड्याळ आहे, सोनं आहे, हे डोळ्यांनी दिसते आहे मला, मग ते दृश्य खात्याचा भाग आहे. आणि हे दृश्य खात्यावर जे इम्पोर्ट एक्सपोर्ट चालते, म्हणजे वस्तूचा जो व्यापार चालतो ज्यामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट येते वस्तूंचा, ह्याचा जो लेखाजोखा आहे त्याला व्यापार तोल म्हणतात. आलं लक्षात? टोटल जे आहे तुमचं वस्तू सेवा सगळं काही, जे काय भांडवली खातं चालू खातं, सगळ्यांना व्यवहार तोल म्हणतात, बॅलन्स ऑफ पेमेंट. आणि जे फक्त वस्तूंची ज्याच्यामध्ये आयात निर्यात चालते त्याला काय म्हणणार? व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड, BOT. म्हणून व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा भाग आहे. कितीतरी वेळेस परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की व्यवहार तोल, येतं लक्षामध्ये, ही बृहत संकल्पना आहे. व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा भाग आहे. एकदम बरोबर. कधी कधी उलटी देतात, व्यापार तोलाचा व्यवहार तोल भाग आहे म्हणतात. चूक. तुमचा व्यापार तोल कशाचा भाग आहे? त्या ठिकाणी व्यवहार तोलाचा भाग आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड इज द पार्ट ऑफ युअर बॅलन्स ऑफ पेमेंट, येतं लक्षामध्ये. कारण व्यवहार तोल ही एक अमरेला संकल्पना आहे, त्याच्या अंतर्गत हे सगळे येते. सो हा एक छोटा भाग आहे तुमचा व्यापार तोल. पण त्याला का असं नाव दिलेलं आहे हे थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल, स्टेप बाय स्टेप. म्हणून लक्षात ठेवा, ज्यात फक्त वस्तूंचा व्यापार चालतो त्याला काय म्हणणार तुम्ही? व्यापार तोल म्हणणार. आणि सर्व एक्सपोर्ट इम्पोर्ट वस्तू सेवा गुंतवणूक वगैरे सगळ्यांना आपण काय म्हणणार त्या ठिकाणी? व्यवहार तोल म्हणणार. अदृश्य खाते म्हणजे ज्यामध्ये काय चालतो? सेवांचा व्यापार चालतो, येतं लक्षामध्ये. आणि भांडवली खाते म्हणजे काय? ज्यामध्ये गुंतवणूक मोडते. बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक एक संकल्पना उलगडून सांगायला सुरुवात करतो. आता बघा, व्यापार तोल जे आहे, सॉरी, व्यवहार तोल जे आहे त्याचे दोन भाग पाडले, एक करंट अकाउंट, एक कॅपिटल अकाउंट. चालू खाते, भांडवली खाते. चालू खात्याचे दोन भाग पाडले आपण. याच्यामध्ये काय येते? दृश्य खाते आणि दुसरं अदृश्य खाते. दृश्य खाते म्हणजे ज्याच्यामध्ये वस्तूची आयात निर्यात चालते, ज्याला आपण व्यापार तोल म्हणतो. वस्तूंचा व्यापार लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? वस्तूंचा व्यापार आणि ओव्हरऑल व्यवहार लक्षात ठेवा. येतं लक्षात? वस्तूंचा व्यापार आणि ओव्हरऑल व्यवहार लक्षात ठेवा तुम्ही. सो वस्तूंचा व्यापार तोल असतो. आणि अदृश्य खाते म्हणजे ज्यामध्ये सेवा येतात ज्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि आता भांडवली म्हणजे काय ते आता आपल्याला पाहायला सुरुवात करायचं आहे. सो त्याच्यापैकी अदृश्य खाते जे आहे, काही काही लोकांना हे म्हणजे काय नेमकं, याच्यात काय काय मोडतात? वस्तूंचा व्यापार तर लक्षात येईल, ज्यामध्ये जे डोळ्यांनी दिसत आहेत, सोनं आलं, चांदी आली, कार आली, येतं लक्षात, मोबाईल आले, जे डोळ्यांनी दिसते आहे त्या सगळ्यांचा व्यापार म्हणजे कोणतं? दृश्य खातं. पण अदृश्य खात्यात काय काय येतं सर? कारण ते डोळ्यांनी दिसत नाही ना, आम्हाला सांगा बरं जरा. सो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, अदृश्य खात्यामध्ये सहसा सेवा मोडतात. सहसा म्हणतोय आम्ही, सहसा काय मोडतात? सेवा मोडतात. मग सेवा पण कोणकोणत्या मोडतात? तर सेवेमध्ये काय काय मोडते? तर बँकिंग सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, आरोग्य सेवा आहे, विमा सेवा आहे, आणि सर्वात महत्त्वाची जी सेवा आहे ती आहे सॉफ्टवेअर सेवा. पर्यटन देखील एक सेवा आहे. तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे, पहा, त्याच्यावर विचार करा. ज्या पोरांना आयात आणि निर्यात नावाची संकल्पना समजली असेल त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. की असं समजून चला, हे विचारलेला प्रश्न आहे बरं का आयोगाने, कुठल्या एक्झाममध्ये मला आठवत नाही, पण आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. कंबाईन किंवा राज्यसेवेला हा विचारला गेलेला आहे. की समजून चला की इंग्लंडमधली एक महिला आहे आणि ती गोव्याला आली, आणि गोव्याला येऊन ती पर्यटनाचा आनंद घेते आहे. परत एकदा सांगतो, इंग्लंडमधली एक महिला आहे, ती गोव्याला आली आणि गोव्याला येऊन ती पर्यटनाचा काय करते आहे? आनंद घेते आहे. बरोबर. इथं येऊन काय करते आहे? सुंदर समुद्र किनारा पाहते आहे, चांगल्या हॉटेलमध्ये ती थांबते आहे, येतं लक्षात, वेगवेगळ्या वस्तू ती विकत घेते आहे. सो भारतामध्ये आलेली आहे ती. मग मला सांगा, तिनं जे केलेलं पर्यटन आहे त्याला एक्सपोर्ट म्हणणार की इम्पोर्ट म्हणणार? एक्सपोर्ट इम्पोर्ट दोन्ही म्हणणार की यापैकी नाही? ह्याचा तुम्ही हे द्यायचं, म्हणजे त्याचं तुम्ही उत्तर द्या. त्याला तुम्ही एक्सपोर्ट म्हणणार, त्याला तुम्ही इम्पोर्ट म्हणणार? सर, एक्सपोर्ट इम्पोर्ट दोन्ही म्हणणार की एक्सपोर्ट इम्पोर्ट दोन्ही नाही म्हणणार? ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. विचार करून उत्तर द्या जर तुम्हाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ही संकल्पना समजली असेल. सो सेवेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतो? समावेश. हे सॉफ्टवेअर काय एवढं गिरवलं मी थोड्या वेळाने सांगतो. अदृश्य खात्यामध्ये फक्त सेवाच नाही, ही गोष्ट देखील येते, रेमिटन्सेस.
हे दरवर्षी मेन्समध्ये तुम्हाला, सॉरी दरवर्षी यू पी एस सी म्हणा, यू पी एस सी याच्यावर खूप क्वेश्चन विचारते, रेमिटन्सेसवर. काय माहीत नाही मला, स्कीम्स म्हणा किंवा काही म्हणा, रेमिटन्सेसवर कन्फर्म एक क्वेश्चन असतो. आजकाल राज्यसेवा पण कंबाईन पण विचारायला लागलेली आहे. रेमिटन्सेस म्हणजे काय लक्षात घ्या. सो आत्ताचा जो म्हणजे इकॉनॉमिक सर्वे आहे तुमचा 2021-22 किंवा 2021-22 जो इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे रिसेंटमधला, त्यातला आकडा सांगतो की जगामध्ये भारतातलं जवळपास 1,75,00,000 हे भारतीय लोक आहेत बरं का सगळे. 1,75,00,000 भारतीय लोक परदेशात कामाला आहेत. जगात सर्वाधिक लोकसंख्या परदेशात काम करणारी भारतीय लोकांची आहे, चायनाची पण नाही आहे. सो हे ते लोक आहेत जे आहेत नेटिव्ह भारतीय पण कुठं राहतात त्या ठिकाणी, फॉरेनमध्ये. त्याला नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स म्हणतो आपण, यार ना राय बरोबर. भरपूर लोक काय होतात आखाती देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, तुमचे मित्र मैत्रिणी कंपनी तुमची फॉरेनमध्ये असणार बघा कामाला. सो 1,75,00,000 लोक कुठं आहेत, फॉरेनमध्ये कामाला आहेत. मग आता हे जरी फॉरेनमध्ये कामाला असले तरी हे तिथं जे पैसे कमावतात डॉलरमध्ये ते भारतामध्ये पाठवतात, कारण त्यांचे आईवडील, त्यांचे भाऊबंदकी, त्यांच्या शेतजमिनी भारतामध्ये असतात. त्यांनी जरी उत्पन्न कमावलं तरी ओढ त्यांना आपल्या देशाची असते, त्याच्यामुळं ते काय करतात, भारतामध्ये जो पैसा पाठवतात, भारतामध्ये जो पैसा पाठवतात त्या पैशाला काय म्हणतात, रेमिटन्सेस. आता रेमिटन्सेस ही संकल्पना तुमची थोडीशी काय होऊ शकते, कन्फ्यूज होऊ शकते बँक डिपॉझिट सोबत. दोन संकल्पना आहे पहा, बँक डिपॉझिट, दोन संकल्पना आहे. भारतीय सरकार काय करते असं म्हणते की डॉलरची गरज आहे ना आपल्याला, की फॉरेनमधल्या लोकांना सांगते की तुम्ही जर अमेरिकेतल्या बँकेत पैसा ठेवला तर तुमचे काय होणार आहे, $1,00,000 एका वर्षामध्ये $1,05,000 होतील. भारतात आणून ठेवा, $1,10,000 देतो तुम्हाला. का, कारण डॉलरची आपल्याला गरज आहे. आपण काय म्हणतो, एक वर्षासाठी आम्हाला वापरायला द्या ते पैसे, $1,10,000 देतो. म्हणून ते काय करतात, फॉरेनचे लोक भारताच्या बँकेत डिपॉझिट ठेवतात. का, कारण आउटपुट जास्त मिळणार आहे. ते डिपॉझिट वेगळे आणि हे रेमिटन्सेस वेगळे. रेमिटन्सेस म्हणजे काय, भारतीय व्यक्ती परदेशात काम करतो आणि त्याच्या घरच्यांना पैसे पाठवतो, त्या घरच्यांना पाठवलेल्या पैशाला काय म्हणणार त्या ठिकाणी, रेमिटन्सेस. आणि ह्या रेमिटन्सेससाठी म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढा आपल्याला सेवांच्या व्यापारातून बेनिफिट मिळतो असं लिहितो मी इथं, जेवढा आपला सेवांच्या व्यापारातून बेनिफिट मिळतो आपल्याला, तेवढाच बेनिफिट आपल्याला दरवर्षी रेमिटन्सेसमधून मिळतो. म्हणून सेवांना जेवढं महत्त्व आहे दृश्य खात्यावर, तेवढंच महत्त्व रेमिटन्सेसला आहे. म्हणून एम पी एस सी आत्तापर्यंत सेवांवर प्रश्न विचारायची, यू पी एस सी कधी विचारायची नाही. यू पी एस सी अशी परीक्षा आहे जी काय करते, तुमच्या जिथं कोणी जात नाही तिथं जाऊन प्रश्न विचारते. येतं लक्षामध्ये. म्हणून आणि आता एम पी एस सी पण तशी बनायला लागली, म्हणून रेमिटन्सेसवर क्वेश्चन येणार तुम्हाला. सो सेवा लक्षात ठेवा, जेवढ्या महत्त्वाची आहे तेवढंच महत्त्वाचं काय आहे, रेमिटन्सेस. त्यानंतर कर्जावरील व्याज, आपण दुसऱ्या देशांना कर्ज जर दिलं, सहसा देत नाही पण जर दिलं समजा गुड फेथमध्ये नेपाळसारख्या देशाला, तर त्यावरचं व्याज बरोबर. त्यानंतर जर फॉरेनमध्ये सहसा गुंतवणूक करत नाही, जर केलीच, ओ एन जी सी करते म्हणजे बाहेर देशांमध्ये काय करत असते, ओ एन जी सी इन्व्हेस्टमेंट, त्याला ओ एन जी सी विदेश लिमिटेड म्हणतात. म्हणजे मग त्याच्यातून आपल्याला काय मिळतो, नफा मिळतो. तो नफा देखील कशाचा भाग आहे, तुमच्या अदृश्य खात्याचा भाग आहे. याला अदृश्य खाते म्हणतात बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये काय येतात, बाह्य कर्ज. आता भांडवली खातं म्हणजे नेमकं काय समजावून सांगतो पहा. भांडवली खातं म्हणजे असा पैसा जो भारतात आलाय आणि तो आपल्यावर जबाबदारी बनतो. दोन गोष्टी आहे, भांडवल म्हणजे काय, भांडवल म्हणजे काय. एक तर भांडवल जर तुम्ही घेत असाल तर ती तुमच्यावरची जबाबदारी. संकल्पना समजून घ्या, एक्झाम्पल नका पाठ करू, संकल्पना समजून घ्या एकदम लोकल लँग्वेजमध्ये. पहा भांडवल म्हणजे काय, भांडवली खातं म्हणजे काय. कारण जेव्हा तुम्ही पब्लिक फिनान्स नावाचा टॉपिक शिकत असता, सार्वजनिक वित्त, त्याच्यामध्ये देखील कॅपिटल ही संकल्पना येते, भांडवली खातं ही संकल्पना येते. आणि व्यापारामध्ये देखील भांडवली खातं. सो तुम्ही सहसा पोट्टे काय करतात, व्यापार म्हणलं की ते पाठ करत बसतात, कोणते वस्तू सेवा कोणत्या देशातून आल्या कोणत्या देशातून गेल्या, त्यात करायचंच आहे, दुमत नाही आहे. आपल्याला इथपर्यंत जाता आलं पाहिजे, ही संकल्पना शोधून काढता आली पाहिजे. सो भांडवली खातं म्हणजे काय, आपण पाहिलेलं आहे व्यवहार तोलाचे दोन भाग पडतात, वाटल्यास मागं जाऊन पाहू शकता. एक म्हणजे चालू खाते आणि दुसरं म्हणजे काय, तुमचं भांडवली खाते. चालू खात्याचे दोन भाग पाहिले, दृश्य ज्याच्यावर वस्तूंचा व्यापार चालतो, ज्याला बॅलन्स ऑफ ट्रेड म्हटलं होतं आपण. दुसरं अदृश्य खातं, जे थोड्या वेळापूर्वी पाहिलं, ज्यामध्ये सेवा मोडतात, ज्यामध्ये रेमिटन्सेस मोडतात, नफा आणि व्याज पण मोडतं, हे थोड्या वेळापूर्वी पाहिलं. आता हे जे भांडवली खातं आहे जे चालू खात्याला पॅरलल आहे,
सो ते म्हणजे काय ते आपल्याला चर्चा करायची आहे. सो भांडवल म्हणजे काय लक्षात घ्या. भांडवल म्हणजे दोन गोष्टी, एक तर ती भांडवल तुमच्यावरची जबाबदारी वाढवते किंवा काहीतरी कॅपिटल फॉर्म करते. एक्झाम्पल कर्ज. मला सांगा जर तुम्ही कर्ज घेतलं तर ती तुमच्यावरची जबाबदारी असते की नाही. तुम्ही मित्राला म्हटले मला द्या 1000 रुपये तर तुम्हाला महिन्याभरानंतर वर्षभरानंतर ते पैसे वापस द्यावे लागतात की नाही. 100% वापस द्यावे लागतात. ती तुमच्यावरची जबाबदारी असते. घेतलेले पैसे तुम्हाला वापस करावेच लागतात, जबाबदारी असते. मग ह्याला काय म्हणणार तुम्ही, घेतलेलं कर्ज हा कशाचा भाग आहे, भांडवली खात्याचा भाग आहे, कारण ती जबाबदारी आहे, परत द्यावे लागते. येतं लक्षात? पण त्यावरचं जे व्याज आहे ते अदृश्य खात्याचा भाग आहे, कारण ते तुम्ही घेतलेलं नाही आहे ना. व्याज हे एक्स्ट्राचे दिलेले पैसे आहे, मग ते अदृश्य खात्याचा भाग असणार. म्हणजे असो कर्ज जे आहे, जे तुम्ही कर्ज घेतलं ते आज नाही उद्या वापस द्यावं लागते, ती तुमच्यावरची जबाबदारी आहे. म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, भांडवली खातं. किंवा त्यातून काहीतरी कॅपिटल निर्माण होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलेलं आहे, त्या ठिकाणी कार विकत आणलेली आहे, कॅपिटल दिसते की नाही, इमारत बांधलेली आहे. तसेच काय होतात, फॉरेनचे लोक भारतामध्ये येतात, वॉलमार्ट उभी करतात, वॉलमार्ट उभं केल्यानंतर काहीतरी कॅपिटल भांडवल उभं केलेलं दिसते की नाही. आणि दुसरं, आज नाही उद्या ते विकून पैसे परत पण मिळवता येतात. जसं जर भारताला कर्ज मिळालं तर ते पैसे वापस द्यावं लागतात ना भारताला. समजा USA आहे, USA ने भारताला काय दिलं, कर्ज दिलं, तर ते कर्ज USA ला आज नाही उद्या वापस मिळणारच आहे. USA ला काय होणार आहे, वापस मिळणारच आहे. मग हे जे आहे दिलेलं कर्ज वापस चाललं USA ला, म्हणून ते भांडवली खात्याचा भाग आहे. तसंच USA ने काय केलं, भारतामध्ये कॅपिटल निर्माण केलं वॉलमार्ट नावाचं. तर आज नाही उद्या असं जर झालं USA ला, आता नाही बाबा वॉलमार्ट चालत नाही अमरावतीमध्ये वापस, सो ही वॉलमार्ट विकून ते पैसे वापस पण डिसइन्व्हेस्ट करू शकते त्याच्यातून USA. मग त्याला काय म्हणणार, ज्याच्यामध्ये वापस मिळण्याची शाश्वती असते, कर्ज म्हणा गुंतवणूक म्हणा, त्याला काय म्हणणार आपण, कॅपिटल भांडवल म्हणणार. मग भांडवलामध्ये कशाचा समावेश होतो, कर्जांचा समावेश होतो. येतं लक्षामध्ये? बाह्य मदत हे थोडंसं ऑब्जेक्शनेबल आहे का, बाह्य मदत. हा बाह्य मदत आहे, जर विदाऊट व्याज त्यांनी परत घेतलं तर मग कॅपिटल अकाउंटचा भाग असणार. पण जर मदत आली भारतामध्ये आणि ती जर वापसच दिली नाही तर मग ते कॅपिटल अकाउंटचा भाग नसणार त्या ठिकाणी. पण मी इथं मेन्शन केलेलं आहे ते. बँकेतील परदेशी ठेवी, हो त्या वापस द्याव्या लागतात. बँकेतील ठेवी आहे म्हणजे आल्यान खाऊन मोकळ्या करता येतात का, नाही, वापस द्याव्या लागतात. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट, हे बघा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय त्या ठिकाणी, नंतर ह्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे. आता फक्त संकल्पना समजून घ्यायची आहे की जिथं काहीतरी कॅपिटल निर्माण होतं आहे वॉलमार्टसारखं, त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणणार. आणि भारताच्या कंपन्याचे जर शेअर्स विकत घेतले चालले तर त्याला फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणणार. येतं लक्षामध्ये? सो हे कशाचा भाग आहे, तुमच्या भांडवली खात्याचा. सो सर्व बेसिक आपण शिकलेलो आहे. व्यवहार तोल म्हणजे काय, दृश्य खाते म्हणजे काय, अदृश्य खाते म्हणजे काय, ते चालू खाते ज्याला म्हणतो आपण, किंवा करंट अकाउंटचा कशा पद्धतीनं भाग आहे, भांडवली खातं म्हणजे काय, सर्व आपण शिकलेलो आहे. आता आपण ॲनालायसिस पाहू. आता काय करायचे, आपल्याला ॲनालायसिस पाहायचे आहे, कशात फायद्यात आहे आणि कशात घाट्यात आहे. बरोबर आहे? हे तर तुमच्या मनात कौतुक पाहिजे. सर वस्तूचा व्यापार चांगला आहे भारताचा की सेवांचा व्यापार चांगला आहे? सर गुंतवणूक होते का भारतामध्ये, का शेअर्स विकल्या जातात भारतामधून, नेमकी गुंतवणूक होते तर मग कर्ज घेऊन गुंतवणूक करतो आपण, बँकेचे डिपॉझिट्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय, की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट की फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे पण आपल्याला कळालं पाहिजे ना व्यवस्थित. सो त्याच्यासाठी आपल्याला ॲनालायसिस पाहायचे आहे. आणि ते ॲनालायसिस पुस्तकाच्या कितीतरी पलीकडे जाऊन, जो आत्ताचा इकॉनॉमिक सर्वे झालेला आहे या वर्षीचा, जो रिसेंटमधला आहे, त्याच्यातले आपल्याला काय पाहायचे आहे, ग्राफ्स पाहायचे आहे. म्हणजे कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल डाटा याचं डेडली कॉम्बिनेशन ते काय होऊन जाईल, बनून जाईल, म्हणजे तुमचा टॉपिकच परफेक्ट होऊन जाईल. पुस्तक उघडून पाहायची पण तुम्हाला गरज पडणार नाही, म्हणजे एवढ्या सुंदर पद्धतीनं. सो स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करायला सुरुवात करू. व्यवहार खात्यावर एकूण व्यापाराचा विचार होतो ते तर आत्ता पाहिलेलं आहे. व्यवहार खात्यावर तूट सहसा शून्य पाहायला मिळते. हे पहा, हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. हे असं विचारतात परीक्षेत. व्यवहार खातं जे आहे म्हणजे ओव्हरऑल जो व्यापार आहे त्यावर सहसा तूट शून्य पाहायला मिळते. तुम्ही म्हणणार सर असं कसं, भारत हा देश तर असा आहे जिथं नेहमी तूट पाहायला मिळते, कारण आपण वस्तू विकतो कमी विकत जास्त घेतो आपल्या देशामध्ये. आपला देश तुटीवाला देश आहे, डेफिसिटवाला देश आहे. मग तुम्ही कसं काय म्हणताय सर व्यवहार खात्यावर त्या ठिकाणी तूट शून्य असते? तर त्याचं रिझन असं आहे की खरं ॲक्च्युअलमध्ये व्यवहार खात्यावर खरंच खूप तूट असते, पण भारत श्रूड आहे त्या बाबतीमध्ये. श्रूड असं आहे, जरी तूट आली तरी ती कशाच्या स्वरूपात भरल्या जाते, कर्ज घेऊन. कारण मगाशीच पाहिलं, व्यवहार तोलाचा भांडवली खाते पण एक भाग आहे आणि भांडवली खात्यामध्ये कर्ज देखील येतात. मग तूट कितीही येऊ आपण ती कशाने बुजवतो, कर्ज घेऊन बुजवतो. आणि जर विचारलं की बाबा कसं, कारण इथं जर समजा तूट आहे, हे बघा, हां इथं जर समजा मी म्हटलं की हे जे चालू खातं आहे याच्यावर जबरदस्त तूट आली सर, याच्यावर काय आली, जबरदस्त तूट आली,
बिलियन डॉलरची तूट आली, मग आपण काय करतो? भांडवली खात्यामध्ये अमेरिकेकडून किंवा ह्याला त्याला भीक मागून कर्ज घ्यायचं, 100 बिलियन डॉलर कर्ज घेऊन घ्यायचं, मग तूट किती आहे म्हणणार? शून्य. व्यवहार तोलावर काय आली? तूट शून्य. कारण इथं तूट होती, बरोबर आहे, 100 बिलियन डॉलरची तूट होती, तेवढा आपण कर्ज घेतलं, भांडवली खात्यात ते काय झाले? ॲड झाले. इथून मायनस झाले तुटीमुळं, इथं ॲड झाले, टोटल काय आहे? शून्य. त्या ना आजा मेला नातू झाला, घरचे देऊ बरोबर, तसंच इथं आजोबा चालले गेले, नातू झाला, नातू झाला नाही, नातू आणल्या गेला, येतं लक्षामध्ये, कर्ज घेऊन. सो हे 100 बिलियन डॉलर, हे 100 बिलियन डॉलर कर्ज घेतलं, टोटल काय झालं? व्यवहार तोल शून्य आला. म्हणून आपल्याला जो रिअल पिक्चर आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा किंवा व्यापाराचा, तो व्यवहार तोलावरून दिसतो का? नाही. आपण किती घाट्यात आहे हे व्यवहार तोलातून दिसत नाही, ते कशावरून दिसते? आपल्याला चालू खात्यावरून दिसते, ज्याला आपण काय म्हणतो? करंट अकाउंट. सो चालू खात्यावरची तूट ही खरी तूट आहे, ही काय आहे? खरी तूट आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये कशाला महत्त्व आहे? कॅड या शब्दाला महत्त्व आहे. कॅड म्हणजे काय? करंट अकाउंट डेफिसिट. कॅड म्हणजे काय? करंट अकाउंट डेफिसिट. म्हणून तुटीचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा व्यवहार खात्यावर होणारी तूट किंवा व्यवहार तोलावर आलेली तूट विचारात घेतल्या जात नाही. तूट हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा ती करंट अकाउंटवरची तूट विचारात घेतल्या जाते. व्यवहार खात्यावर तूट येतच नाही, कारण कर्जानं ती छिद्र जे आहे, भगदाड जे आहे, आपण ते बुजून काढतो, म्हणजे येतं लक्षामध्ये. सो करंट अकाउंटवर जी असलेली तूट आहे ती खरी तूट आहे विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षामध्ये? सो हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला, बरोबर. पुढचा, चालू खात्यावरील तुटीला अन्याय साधारण महत्त्व आहे. आत्ताच पाहिलं, चालू खात्यावरील तूट वाढल्यास देशाची पत घसरते. हो, येतं लक्षात, कारण भीक मागावं लागते ना. चालू खात्यावर जर तूट आली तर कर्ज घ्यावं लागते ना, भीक मागावं लागते. जास्त भीक मागायला लागलो, जास्त कर्ज घ्यायला लागलो आपण, तर लोक आपल्याला भिकारी समजतात. हा देश काय आहे? बुडायला आलेला आहे, येतं लक्षात. म्हणून चालू खात्यावर तूट प्रमाणाच्या बाहेर नाही वाढली पाहिजे. भाई 2-3% तूट आहे, बरोबर, तेवढं चालून जाते, पण मार 20-30-40% जर तूट यायला लागली तुमच्या चालू खात्यावर तर लोक कर्ज पण देत नाही का? बुडवण्याचे चान्सेस असतात, येतं लक्षात. सो येतं लक्षात, एखादा मित्र आहे, तुम्हाला माहीत झालं की तो पूर्ण बर्बाद झालेला आहे, आणि तो तुम्हाला म्हणतोय, दे रे 1 लाख रुपये मला वापरायला, आपण सहसा देत नाही का? कारण परत घेण्याचे चान्सेस नसतात, परत येण्याचे चान्सेस नसतात. तसे भारताचे म्हणायला तर भरपूर मित्र अमेरिकेसारखे, इंग्लंडसारखे, पण भारताची तूट जर 20-30% जर झाली, 50% तूट यायला लागली, तर कोणीच कर्ज देत नाही. असे लय देश आहे जे खड्ड्यात गेलेले आहेत, म्हणजे का? कारण कोणी कर्जच देत नव्हतं का? वापस येण्याची गॅरंटी नाही आहे, येतं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला? सो हा फॅक्टर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. चालू खात्यावरील तूट ही जी आहे वाढल्यास देशाची काय होते? पत घसरते. भारताचं क्रेडिट काय होणार? इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी होणार. भारताला कोणी विचारणार नाही, म्हणून चालू खात्यावर तूट असणं ठीक आहे, पण ती प्रमाणाच्या बाहेर गेली पाहिजे का? नाही. तुमचं आमचं भारतीयांचं कर्तव्य काय आहे? की ही चालू खात्यावरची तूट कमी करणं. आता चालू खात्यावर काय आहे? 2 गोष्टी आहेत त्या ठिकाणी. कोणकोणत्या 2 गोष्टी आहे? एक दृश्य खातं आहे, दुसरा अदृश्य खातं आहे. 2 गोष्टी आहेत त्या ठिकाणी. मग दृश्य खातं फायद्यात आहे की अदृश्य खातं फायद्यात आहे, म्हणजे वस्तूंचा व्यापार फायद्यात आहे की सेवांचा व्यापार फायद्यात आहे, ते पाहूया. चालू खात्यावरील दृश्य खात्यावर तूट पाहायला मिळते. सो वस्तूंच्या बाबतीत भारत जे आहे, दृश्य खातं म्हणजे काय? वस्तू. सो वस्तूंच्या बाबतीत भारत हा देश अतिशय, आपण असं म्हणू शकतो, जगात कुख्यात आहे. का? कारण आपण काय करतो, वस्तूंचा आपला व्हॉल्यूम खूप जास्त असतो. व्हॉल्यूममध्ये सगळ्याच आल्या म्हणजे, सो खूप मोठा माल आपण पाठवतो, ट्रक भरून धान्य पाठवतो, पण बदल्यात काय मिळतात? फार कमी. म्हणजे भारताच्या वस्तूंचं मूल्य आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फारच कमी आहे, कारण भारत हा हायली टेक्नॉलॉजीवाल्या वस्तू विकत नाही. तो काय करतो आहे? प्रिमिटिव्ह. धान्य झालं, धान्यावर तयार झालेलं, समजा प्रोसेसिंग केलेलं तेल झालं, सो याच्या पलीकडे कधी जातच नाही. पण इम्पोर्ट करताना आपल्याला आयफोन पाहिजे, इम्पोर्ट करताना मोठे मोठे बॉयलर पाहिजे. बॉयलर म्हणजे बॉयलर कोंबडी नाही, बॉयलर म्हणजे मोठे मोठे स्टीमर, बॉयलर जे कंपन्यांमध्ये वापरतात. सो त्याच्या किमती प्रचंड जास्त असतात. त्याच्यामुळं आपण वस्तूंच्या बाबतीमध्ये असं आहे की वस्तू विकतो आपण दुसऱ्या देशाला, त्यातल्या देश भारत हा देश 2 गोष्टीच्या बाबतीत कुख्यात आहे. म्हणजे एक म्हणजे भारताला पेट्रोलियम भयंकर लागतंय. पेट्रोलियम लागणं ही चांगली गोष्ट आहे का? कारण ते विकासाचं द्योतक आहे की तुमच्या देशाला पेट्रोलियम लागते, म्हणजे तुम्ही विकास पथावर आहे. पण तुमच्या देशाला सोनं लागणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सो सर्वाधिक आयात जी आहे भारतामध्ये ती सोन्याची होते. ते थोड्या वेळात पाहायचं आहे आपल्याला कशामुळं, म्हणून त्याच्याबद्दल चर्चा करूच आपण त्यानंतर. मात्र अदृश्य खात्यावर आपल्याला सरप्लस पाहायला मिळते, हे एक लक्षात ठेवा. अदृश्य जे खातं आहे ते आपण टॅली करून पाहू बरं का.
शेवटी शेवटी आपल्याला हे सगळं टॅली करून पाहायचं आहे की खरंच आहे का म्हणून. बाबा सागर सर बोलतायत म्हणून नाही, सो तो इकॉनॉमिक सर्वे बोलतो म्हणून. सो अदृश्य खात्यावर आपण फायद्यात असतो कशामुळं लक्षात घ्या. एक म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, सर्व्हिसेस वेगवेगळ्या आहेत, आरोग्य, शिक्षण येतं लक्षात, बँकिंग, विमा, ह्या वेगवेगळ्या सेवा आहेत, पर्यटन. पण भारताला सर्वात जास्त जो फायदा होतो तो कोणत्या सर्व्हिसमधून होतो? सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमधून. कशामुळं तुम्हाला सांगतो, त्याचं रिझन सांगतो. पहा, जे लोक सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना कदाचित दुःख होऊ शकते ऐकून मी बोललेलो, पण त्यांनी मनाला लावून घेऊ नका. मला फक्त काय करायचं आहे, हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित पचवून द्यायचा आहे, त्यामुळं काही अँगल काय असणार आहे माझ्या बोलण्यातले थोडेसे हार्श असणार आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, भारत हा देश पहा, म्हणजे आपण किती मजबूर आहेत भारतीय म्हणून की आपल्याला फार कौतुक असते. पहा, गुगलचा CEO भारताचा आहे, मायक्रोसॉफ्टचा CEO भारताचा आहे, ह्याचा CEO भारताचा आहे, त्याचा CEO भारताचा आहे. पण कधी विचार केला का हो, अशी एखादी फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, मायक्रोसॉफ्ट म्हणा, गुगलसारखी कंपनी, यूट्यूबसारखी कंपनी एखाद्या भारतीयानं तयार केल्याचं कधी ऐकलं का तुम्ही? कधीच नाही. भारतामध्ये गोष्टी इनोव्हेट होत नाही, पण कॉपी पेस्ट मात्र चांगल्या पद्धतीनं केल्या जातात. दुसऱ्यानं स्थापन केलेल्या दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा तसं येते. सो दुसऱ्याचे तख्त राखणं आपल्याला मोठेपण आहे, ह्याचा CEO, त्याचा CEO, ह्या कंपनीचा CEO. अरे पण तुम्ही विचार करा ना की गुगलसारखी कंपनी भारतात का तयार नाही होऊ शकत, अशी संकल्पना भारतीयांच्या मनात का नाही येत? त्याचं मूळ शिक्षणात लपलेलं आहे. शिक्षणात कसं लपलेलं आहे मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देतो. पा, मी त्याच्यातून गेलेलो आहे, मला बाकीच्यांचं माहीत नाही, समजदार को इशारा काफी आहे. आमच्या कॉलेजमध्ये काय घडायचं आणि मला जिथपर्यंत माहीत आहे, माझ्या सगळ्या मित्रांनी मला सेम स्टोरीज काय केलेल्या आहे, शेअर केलेल्या आहे. कसं असायचं पा, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, तसं सॉफ्टवेअरचा आम्हाला एक विषय असायचा, त्यामध्ये प्रोग्राम रन करावे लागायचे. 11वी 12वीला म्हणजे ग्रॅज्युएशनला आपण असताना मी हैदराबादला गेलो होतो C++ शिकून घ्यायला. माझ्या डोक्यात ते कधीच घुसलं नाही, लँग्वेज ज्या असतात वेगवेगळ्या ओरॅकलसारख्या, C++ सारख्या लँग्वेज असतात, मग त्या आम्हाला ग्रॅज्युएशनला पण त्या लँग्वेज असायच्या. मग त्या लँग्वेज आम्ही शिकायचो, पण आम्हाला ते प्रोग्राम रन कधीच व्हायचे नाही, म्हणजे आमचे सक्सेसफुल पण व्हायचे नाही. आणि हे आमच्या शिक्षकांनाही माहीत असायचं, आणि जे शिक्षक यायचे ॲडॉक म्हणतात त्यांना, म्हणजे तात्पुरतं जे अपॉइंट केलेले असायचे, ज्यांचं एमटेक झालेलं आहे ते आम्हाला शिकवायला असायचे, आणि त्यांचेच प्रोग्राम रन नाही व्हायचे. मग त्यांनाही माहिती आहे, आपले विद्यार्थी आपल्यासारखेच आहे, आपण त्यांना काय शिकवलं आहे त्यांनाही माहीत असायचं. म्हणजे पण ते काय करायचे, प्रॅक्टिकल जेव्हा असायचं नेमकं त्यावेळेस काय करायचे, समजा एक तासाचं प्रॅक्टिकल आहे, परीक्षा एक तासाची प्रॅक्टिकलची एक्झाम, ते काय करायचे, 50 मिनिटं ते हॉलमध्ये बसून राहायचे, आणि बरोबर शेवटच्या 10 मिनिटामध्ये ते हॉलमधून पाणी प्यायला, चहा प्यायला बाहेर निघून जायचे 10 मिनिटासाठी. तेवढ्या वेळात पोरं पेनड्राईव्ह काढायचे, रपकन लावायचे, पेनड्राईव्हमध्ये ऑलरेडी सेव्ह असायचा प्रोग्राम, तो कॉपी पेस्ट मारायचे, पेनड्राईव्ह काढून खिशात टाकायचे, हे सरांना पण माहीत असायचं. झाला, बघा सर रन करून दाखवला की त्याच्यामध्ये किमती टाकून दाखवा, हे घ्या किमती, सक्सेसफुल झाला, वा, आणि लगेच तुम्हाला ए ग्रेड दिला जायचा. का? तर प्रोग्राम तुम्ही रन केला, पण ॲक्च्युली आपण काय केलेला असायचा, प्रोग्राम कॉपी पेस्ट. ग्रॅज्युएशनला आपण जर हे शिकलो तर आपण कॉपी पेस्ट मारण्यात, झेरॉक्स मारण्यात काय आहे, फार एक्सपर्ट आहे. अमेरिकेसारख्या देशात तिथले लोक इनोव्हेशन करतात, नवीन प्रोग्राम शोधून काढतात, आणि तो कॉपी पेस्टसाठी इथं पाठवतात पुण्यामध्ये हिंजेवडीला. तिथं काय आहे, मोठे मोठे IT पार्क आहेत, तिथं इनोव्हेशन होत नाही. अमेरिकेचे प्रोग्राम कॉपी पेस्ट पाठवा, कॉपी पेस्ट पाठवा, त्यातून मग 3 लाख पॅकेज, 5 लाख पॅकेज, 10 लाख पॅकेज, 15 लाखाचं पॅकेज आहे. सर मी ह्या कंपनीत आहे IBM, सर मी त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आहे, मी त्या कुठली वेगवेगळ्या त्या कॉग्निझंटमध्ये आहे, मी त्या मायक्रोसॉफ्ट, मी TCS, हे ते असे नावं सांगितले जातात. करतात एकच काम, कॉपी पेस्ट. जो चांगला कॉपी पेस्ट करतो तो 15 ते 20 लाखाचं पॅकेज कमावणार, 25 लाखाचं पॅकेज. पण इनोव्हेशन त्या ठिकाणी केल्या जात नाही, डोक्याला किटकिट पण नसते. बरोबर, कॉपी पेस्ट करा मस्त, मरेपर्यंत कॉपी पेस्ट करतात, त्यातून भारताला पैसे मिळतात, झेरॉक्स मारल्याचे पैसे फेकतात ते डॉलरमध्ये. सो ते म्हणजे सॉफ्टवेअर, त्यातून आपल्याला प्रॉफिट होतो. हेच लक्षात, ते काही दैवा सुदैवाची गोष्ट नाही, दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे असो, रेमिटन्सेस आत्ताच म्हटलो, जेवढं ह्या सेवातून पैसा मिळतो तेवढाच रेमिटन्सेसमधून पैसा मिळतो. रेमिटन्सेस हे अदृश्य खात्याचा भाग आहेत, येतं लक्षात. म्हणजे अदृश्य खात्यामध्ये आपण नेहमी कशात आहे, सरप्लसमध्ये आहे. त्याचे रिझन्स आपण पाहू. म्हणजे सरप्लसमध्ये आपण, जे आपलं चालू खात्यावरचं जे अदृश्य खातं आहे त्यामध्ये आपण प्लसमध्ये आहे, आणि जे दृश्य खातं आहे त्यामध्ये आपण लॉसमध्ये आहे. येतं लक्षामध्ये, त्याच्यामध्ये आपण लॉसमध्ये आहे. अदृश्य खात्यावर आपण काय आहे, नेहमी बेनिफिटमध्ये असतो. आणि त्यानंतर अदृश्य खात्यावरील सरप्लसचा उपयोग काय केला जातो, दृश्य खात्यावरील तुमची जी तूट भरून काढण्यासाठी. म्हणजे करंट अकाउंटमध्ये डेफिसिट असतेच, करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो, ती 2.1 होती आता काहीतरी 18-19 साठी, तर ॲक्च्युली ही खूप राहिली असती, पण आपल्याला कोण वाचवते प्रत्येक वेळेस, ती कदाचित 10% पण असू शकली असती. पण दरवेळेस हनुमान बनून कोण येतो आपल्यासाठी, अदृश्य खाते. IT कंपनीतले इंजिनियर हनुमान बनून आपल्यासाठी येतात, अदृश्य खात्यावर ते काय करतात, सरप्लस मिळवून देतात. आणि आपण ह्या सरप्लसचा वापर काय करतो आहे, दृश्य खात्यावरील
तूट भरून काढण्यासाठी वापरतो. अशा प्रकारे ती तूट कमी होऊन किती येते, 2.1% घसरते, जी की दृश्य खात्यामुळे 10% राहिली असली, अदृश्य खात्यामुळे ती कितीवर येते आहे त्या ठिकाणी 2.1% येते, कारण तो भरून काढण्यासाठी लॉस वापरला जातो पैसा. भांडवली खात्याला भारताला खूप नफा होतो. भांडवली खात्यावर आपण दुसऱ्या देशात इन्व्हेस्ट करत नाही, पण दुसरे देश, कारण भारत हा सर्वात मोठी बाजारपेठ आहे, भारत हा ग्रोईंग आहे, नंबर 1 आणि नंबर 2 लोकसंख्या भरपूर आहे, त्याच्यामुळं दुसऱ्या देशातले लोक भारतामध्ये, सो त्या वॉलमार्टमधून अमेरिकेत कोणी सामान घेणार नाही, पण अमरावतीतले लोक घेतील का, गरजा जास्त आहे, ग्रोईंग आहे भारतामध्ये, कन्स्ट्रक्शन बिझनेस फार ग्रोईंग आहे भारतामधला, सो त्यामुळं लोक काय करतात, भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात, भारताच्या शेअर मार्केटमध्ये FII म्हणजे इन्व्हेस्ट करतात, आणि त्याचप्रमाणे भारताच्या जे बँकेतले जे डिपॉझिट्स असतात, भारत त्यामध्ये व्याज चांगलं देते, म्हणून भारताच्या बँकांमध्ये जास्तीत जास्त काय येतात, डिपॉझिट्स पण येतात, म्हणून भांडवली खात्यावर पण काय असतो आपण त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये. आणि काही नाही तर कर्ज तर घेतोच घेतो, म्हणजे आपण त्याच्यात तर जगात एक नंबर आहे, आपण कर्ज घेण्यामध्ये जगात एक नंबर आहे भारत कर्ज घेण्यामध्ये, सो हा फॅक्टर आहे त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. आता काय करूया आपण, आपण जे आत्तापर्यंत जे डिस्कस केलेलं आहे म्हणजे ते आपण एकदा काय करून घेऊया, रिवाईज करून घेऊया. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे किंवा ह्याला आणखी सविस्तर काय करूया, आत्ता जो पार्ट पाहिला त्याचा आपण एकदा रिव्हिजन घेऊया म्हणजे, आणि जे आणखी याच्यामध्ये डिटेल्स असते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. आता तर सुरुवात केलेली आहे टॉपिकली, टॉपिकची याच्यामध्ये 5-6 पार्ट पडणार आहे ह्या टॉपिकचे, पार आपण किठ्ठा गिरवणार आहे, बियॉन्ड बुक्स जाण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. पहा आता COVID-19 आहे यावर्षी, हा सर्वे फार महत्त्वाचा आहे, 2020-21 याच्यामध्ये डाटा आहे, 21-22 जो हा सर्वे घेतलेला आहे याच्यामध्ये, हा जो याच्यामध्ये जो डाटा आहे 20-21 आपल्याला डाटा मिळतोय, म्हणजे ह्या सर्वेमध्ये बरोबर, इकॉनॉमिक सर्वे, त्याच्यावरून काय अनालायसिस आहे, तर दरवर्षी काय व्हायचं, दृश्य खात्यावर आपण लॉसमध्ये जायचो, काय असायचं की एक्सपोर्ट आपला काय असायचा, कमी असायचा, आणि इम्पोर्ट खूप जास्त असायचा, त्यामुळं काय व्हायचं, दृश्य खात्यावर आपण लॉसमध्ये जायचो. पण यावर्षी कोविडमुळं परिस्थिती बिघडली, सो नो डाऊट आपली निर्यात कमी झाली, निर्यात काय झाली, कमी झाली, मी असं लिहितो निर्यात कमी झाली, पण त्यापेक्षा आयात जास्त कमी झाली, आयातीचं प्रमाण फारच घटलं, आयातीचं प्रमाण काय झालेलं आहे, फारच जास्त घटलेलं आहे, हे आपण पाहू शकतो. म्हणजे इथं आपण काय करूया, मॅप्स पाहूया त्याचे, जे यावर्षी हे बघा इथं पाहू शकता तुम्ही की टोटल जे आहे व्यवहार तोल आहे, हा व्यवहार तोलामध्ये टोटल एक्सपोर्ट दिलेला आहे इथं रेड आहे आणि रेड कलरनी, आणि इम्पोर्ट तुमचा कशाने दिलेला आहे, तुमच्या ग्रीन कलरनी. पहा तर इथं तुमचा एक्सपोर्ट काय झालेला आहे, उलटा आहे बरं का, हा मॅप, हा मॅप काय आहे, उलटा आहे. पहा आपण काय आहे, मागच्या वर्षी जर विचार केला आपण 19-20 त्याचे क्वार्टर पाडलेले आहेत त्यांनी 3-3 महिन्याचे, सो एप्रिल मे जून पहिलं क्वार्टर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर दुसरं क्वार्टर, येतं लक्षात, असं तिसरं आणि चौथं 3-3 महिन्याचे 4 क्वार्टर पाडलेले आहेत त्यांनी बरोबर. सो ह्या 3 महिन्याच्या क्वार्टरमध्ये इथं काय होतो, आपण जवळपास 49.2 बिलियन डॉलरनी लॉसमध्ये होतो, खाली आहे ना, हे मायनसमध्ये दिलेलं आहे, सो हे खाली आहे, लॉसमध्ये होतो, याही वर्षी लॉसमध्ये आहे, त्याबद्दल दुमत नाही, आपण नेहमीच लॉसमध्ये असतो, पण हे जे लॉसमध्ये आहे आपण त्याचं प्रमाण मात्र यावर्षी काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये हे कर्ज न घेता असणारं प्रमाण आहे बरं का, कर्ज घेतलं नाही आपण त्याच्यामुळं आपण लॉसमध्ये आहे, कर्ज तेवढं घेऊन आपण काय करतो, व्यवहार तोल शेवटी शून्य आणतो, पण न घेता काय आपली सिच्युएशन आहे पहा. सो यावर्षी काय झालेलं आहे की तुमचा एक्सपोर्ट नो डाऊट घटलेला आहे, पहा हे काय झालेलं आहे, एक्सपोर्ट घटलेला आहे तुमचा, इथं थोडासा एक्सपोर्ट वाढताना दिसतो तुम्हाला, पण ओव्हरऑल निगेटिव्हमध्येच आहे, पण इम्पोर्ट मात्र खूप जास्त घटलेला आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, मागच्या वर्षी ह्या फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण लॉसमध्ये होतो, किती 49.2 बिलियननी लॉसमध्ये होतो, यावर्षी कितीने लॉसमध्ये आहे, फक्त -9.8 बिलियन डॉलरनी काय आहे, लॉसमध्ये. सो लॉसमध्ये असण्याचं प्रमाण काय झालेलं आहे आपलं, एकंदरीत कमी झालेलं आहे. लॉकडाऊनचा तो फायदा आहे की नो डाऊट आपली एक्सपोर्ट घटली, परकीय देशांना आपण जे पाठवतोय त्याचं प्रमाण घटलं, पण त्यापेक्षा मागवण्याचं प्रमाण घटलं, त्यामुळं आपला डॉलर आपल्याकडेच राहिला, त्याच्यामुळं आपण काय झालेलं आहे त्या ठिकाणी कमी लॉसमध्ये राहिलो. लक्षात, हे याचा अर्थ होतो, हे जे आहे एवढं हे सगळं जे आहे याचा काय आहे, तो अर्थ आहे, म्हणजे कळालं तुम्हाला, येते लक्षामध्ये. सो पुढं जाऊया आपण, आता 1 by 1 आणखी पुढं जाऊया आपण, त्यानंतर पुढं पा हे कशाचं आहे, करंट अकाउंट. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की करंट अकाउंटमध्ये चालू खात्यावर नेहमी आपण काय असतो, लॉसमध्ये. जर बोलायचं झालं तर 2018-19 एक मिनिट हा, थोड्या वेळापूर्वी बोललो होतो आपण, पहा इथंच पाहू शकता ना, थोड्या वेळानं कशाला, 19-18-19 पहा, हे पहा हा मॅप पहा, हे काय आहे,
लॉसमध्ये, शून्याच्या खाली आहे ना आपण, हे काय आपण शून्याच्या खाली आहे, हे बघा हे आपण 10 आलो आहे, बघा लॉसमध्येच आहे, इथपर्यंत आपण लॉसमध्येच आहे चौथ्या क्वार्टरपर्यंत. आणि हे 2021 काय कोविड पॅन्डेमिकवाला एरिया आहे, म्हणजे ज्याचा सर्वे यावर्षी यांनी घेतलेला आहे. कोविड पॅन्डेमिकमध्ये जो रिसेंटमध्ये सर्वे आला आहे त्याच्यात असं दिसून आलं की चालू खात्यावर दरवर्षी आपण काय असतो, लॉसमध्ये असतो. म्हणजे याच्यामध्ये काय पाहायला मिळते, तूट पाहायला मिळते. ॲव्हरेज जर काढली तर ती 2.1 किंवा 5% तूट आपल्याला पाहायला मिळते दृश्य खात्यावर. येतं लक्षामध्ये, दृश्य खात्यावर म्हटल्यापेक्षा सॉरी चालू खात्यावर आपल्याला ओव्हरऑल तूट पाहायला मिळते. पण ह्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे, सरप्लस पाहायला मिळालेलं आहे 3.1. मागच्या 18 असं पहिल्यांदा घडलेलं आहे की हे जे 2 आहेत, पहिले फर्स्ट आणि सेकंड, हे जे 2 आहे यामध्ये आपल्याला GDP टोटल हे कशाचं प्रमाण आहे, GDP इथं पण दिलेलं आहे पा. हे तर लक्षात, तुम्हाला हवं असेल तर हा सगळा डाटा जो आहे मी त्या ठिकाणी याच्यावर टाकतो तुमच्या टेलिग्राम चॅनलवर, त्याच्यावर तुम्ही हा पाहून घ्या डाटा तुम्ही. सो इथं पाहू शकता GDP 3.1% सरप्लस यावर्षी मिळालेलं आहे, म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे सो आपल्याला चालू खात्यावर काय पाहायला मिळालेलं आहे, सहसा सरप्लस पाहायला मिळालेलं आहे. हे 18 पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, चालू खात्यावर सरप्लस पाहायला मिळालेलं आहे. मग आता चालू खात्यावर ज्या नेट सर्व्हिसेस आहे, सेवा, बरं का, अदृश्य खात्याचे वेगळे पार्ट पडतात. अदृश्य खात्याचे काय पार्ट पडतात, जसं दृश्य खात्यामध्ये फक्त वस्तू येतात तसं अदृश्य खात्यामध्ये सेवा येतात, रेमिटन्सेस येतात, येते लक्षात, व्याज आणि नफा आपण म्हटलो होतो, त्यापैकी नेट सर्व्हिसेस, फक्त सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये आपण पहा, वर आहे, वर शून्याच्या काय आपण वर आहे, नेहमी फायद्यात राहिलेलो आहे. कारण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस भारतातल्या फार फेमस आहे. तुम्ही जर पाहिलं तर दर क्वार्टरमध्ये जवळपास 20-20 बिलियनचा काय होतो आपल्याला फायदा, ओव्हरऑल 80 बिलियनचा आपल्याला फायदा होतो दरवर्षी, $80 बिलियन काय होतो फायदा जवळपास. मी हे ॲव्हरेज म्हणतोय. सो हे तुम्हाला 18-19 पण सेम दिसतोय अमाऊंट, इथं पण पहा 20-20, 21-22, म्हणजे हे पण जवळपास 80 बिलियनचा फायदा आहे, त्याच्यात काही कमतरता नाही. आणि याही वर्षी पहा, वस्तूंच्या आयात निर्यातीवर तुम्ही काय लावू शकता, चाप लावू शकता का, कारण लॉकडाऊन आहे, वस्तू येणं जाणं बंद झाल्या, मात्र सेवा येणं जाणं बंद झाल्या नाही का, वर्क फ्रॉम होम. सो अमेरिकेसाठी तुम्ही कंपनीत जायची गरज नाही, घरी इंटरनेट घ्या आणि अमेरिकेचा मटेरियल कॉपी पेस्ट मारा, घरी बसून मारा. आधी कंपन्यांमध्ये येत होते, कंपन्यांमध्ये का जावं लागते माहीत आहे का, कंपन्यांमध्ये तसं वातावरण तयार केलं जाते, कंपन्यांमध्ये काय असते वातावरण. माझा एक मित्र सांगत होता की म्हणे माझ्या घरी किती मोठं भांडणं होऊ द्या म्हणे, माझ्या आईवडिलांशी पटलं नाही, बायकोशी पटलं नाही, लेकरावर राग काढला, पण तिथं जर मी एकदा गेलो म्हणे त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, तर तिथं एवढं भारी वातावरण असते म्हणे साग्या की मी सगळं काही विसरून जातो म्हणे. म्हणजे तिथं AC असतो, तिथं बाहेरचा प्रकाश पण दिसत नाही तुम्हाला, लाइटिंग असतात मस्त मस्त. आणि आणखी एक कन्सेप्ट असते म्हणजे इरोटिक कॅपिटल नावाची, म्हणजे तिथं सुंदर सुंदर मुद्दामून मुली ठेवल्या जातात. कशामुळं, ऑफिसचं वातावरण बनलं पाहिजे, सुंदर सुंदर मुलं ठेवल्या जातात ऑफिसचं वातावरण. तुम्हाला ऐकून हैराणी होईल म्हणजे हे काय बोलतात सागर सर, ही रियालिटी आहे, फॅक्ट आहे, बरोबर. सो त्या ऑफिसमध्ये तसं वातावरण काय केलं जाते, मेंटेन ठेवलं जाते की जेणेकरून तुम्ही दुसरीकडे नाही गेले पाहिजे जॉब सोडून तिथं. म्हणून तर IT कंपनीमध्ये हे जे आहे त्यांचं पर्सनल लाईफ का स्पॉईल करते IT कंपनी, IT कंपनी तुमचं प्रोफेशनल लाईफ बनवते, हे पॅकेज देते 20-25 लाखाचं, बायकोशी डायव्हर्स, लेक्सराशी पटत नाही, बायको तुमच्यावर शक घेणार, हे कुठाने वाढत जातात. मधात ती इन्फोसिस नावाची कंपनी आहे पा, नारायण मूर्तीची आय थिंक, ती मधात त्याच्यामुळे डबघाईस आली होती, मोठ्या मोठ्या आर्टिकल आले होते लिहून, म्हणजे कशाप्रकारे अफेअर्स असतात एक्स्ट्रा मॅरिटल म्हणून. सो ते कंपनीत ते वातावरण असते, म्हणून तुम्हाला तिथं जावं लागते कंपनीमध्ये काम करण्यासाठी. परंतु आता लॉकडाऊनमध्ये तर तसं करता येत नव्हतं कंपनीत जाऊन, पण त्यांना तुमचं काम अडत नव्हतं, वर्क फ्रॉम होम करा. त्याच्यामुळं पा, हे जे आहे 2021 जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं मार्च महिन्यापासून, काम थांबलेलं आहे का मार्च महिन्यापासून, 20.5 बिलियन डॉलरचा आपल्याला बेनिफिटच आहे, $1 बिलियन. म्हणजे ॲव्हरेजमध्ये काही कमतरता झालेली आहे का, पहा बरं, तेवढंच आहे उलट, ह्या इथून ते वाढत चाललेलं आहे वर्क फ्रॉम होममुळं. त्यामुळं सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण काय नाही आहे, बिलकुल लॉसमध्ये नाही आहे, तो बेनिफिटमध्ये आहे. आपण सुरुवातीला काय पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपण काय पाहतोय ते पहा, चालू खातं पाहतोय. चालू खात्यामध्ये दोन येतात, दृश्य खाते, अदृश्य खाते. दृश्य खात्यामध्ये आपण लॉसमध्ये असतो, अदृश्य खात्यामध्ये आपण काय असतो, बेनिफिटमध्ये असतो. ते अदृश्य खात्यामध्ये तुमच्या सर्व्हिसेसचं मी तुम्हाला दाखवलं आहे. सर्व्हिसेसमध्ये पण कोणत्या सर्व्हिसेस विद्यार्थी मित्रांनो, पहा सर्व्हिसेसमध्ये पण वेगवेगळ्या आहे ना, आरोग्य सेवा आहे, वाहतूक सेवा आहे, त्याच्यानंतर तुमच्या शिक्षण सेवा आहे. पण इथं कोणत्या सेवा आहे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं सेवा आहे तुमच्या, इथं नाही, इथं हे इन्व्हेस्टमेंटबद्दल आहे, एक मिनिट हा. हां, सेवांमध्ये कोणत्या सेवा येतात विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, हिरव्यावाल्या, ह्या सॉफ्टवेअर किती मोठ्या प्रमाण आहे पहा ना. हे जे बाकी कलर आहे ते तर दिसत पण नाही तुम्हाला, ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्ट, बिझनेस,
त्याच्यानंतर ऑदर कम्युनिकेशन फायनान्शियल हे जे छोटे छोटे कलर दिसतात ना तुम्हाला हे खालींवर हे खाली म्हणजे लॉसमध्ये असणारे आहेत ह्या निळसर निळसर दिसत आहे म्हणजे हे अदर बिझनेस सर्व्हिसेस लॉसमध्ये आहे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बघा ह्या हिरव्या हिरव्या लक्षात घ्या टोटल जे अदृश्य खातं आहे ना अदृश्य खातं याच्यामध्ये अदृश्य खात्यामध्ये सेवा वगैरे मोडतात सेवा रेमिटन्सेस बेनिफिट किंवा त्याला आपण प्रॉफिट म्हणू पी आणि इंटरेस्टला व्याजाला इंटरेस्ट म्हणू आय ह्याच्यामध्ये सेवा ज्या आहेत आता ह्याच्यात वेगवेगळे हे पार्ट आहे ह्या सेवामध्ये किंवा टोटल अदृश्य खात्याच्या 50% हे फक्त सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आहे विचार करा तुम्ही टोटल अदृश्य खात्यामध्ये हे सगळं येते पण ह्या सगळ्या याच्यामध्ये 50% फक्त काय आहे त्या ठिकाणी सॉफ्टवेअर सेवा आहे हे सेवा आहे बरं का याच्यामध्ये नेट सर्व्हिस एक्सपोर्टेड हे आहे फक्त याच्यामध्ये सेवांचा हा आलेख दिलेला आहे अदृश्य खात्याचा नाही बरं का अदृश्य खात्यामध्ये रेमिटन्सेस येतात आणि जवळपास असा आहे की 30% नाही म्हणता 20-30% हा रेमिटन्सेसचा भाग आहे 50% काय पाहायला मिळतात तुम्हाला अदृश्य खात्यामध्ये 50% वाटा सेवांमध्ये कसं कोणती सेवा 81 सॉफ्टवेअर सेवा पाहायला मिळते म्हणजे एवढं जास्त वजन कशाला आहे तुमच्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेसला आहे येतं लक्षामध्ये सो परीक्षेत जर आलं सेवांचा क्रम लावा तर सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बिंदास्त उत्तर मारून टाकायचं पुढे जाऊया आपण त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणूक बघा लॉकडाऊन जरी असला तर परकीय गुंतवणूक काय होत चाललेली आहे वाढत चाललेली आहे परकीय तुमची ही गुंतवणूक त्याला FII म्हणतो आपण किंवा FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट त्याला फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण म्हणतात जी आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो ती पण वाढत चाललेली आहे सो लक्षात ठेवा लॉकडाऊनचा भारताला ट्रेडमध्ये फायदा झाला आहे नुकसान नाही झालं आणि हे जे एवढं सगळं कोकून सांगतोय 100% परीक्षेत क्वेश्चन येणार तुम्हाला की या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये भारताचा आयात आणि निर्यातीत घट झाली आणि एकूण व्यापाराला भारताला फटका बसला नाही निर्यात जरी घटली असली तर आयात प्रचंड घटलेली आहे आयात प्रचंड घटल्यामुळं जो बाहेर जाण्याचा फ्लो होता आयातीमुळं काय होते आपला डॉलर बाहेर जातो तो फ्लो कमी झाला येते लक्षामध्ये तो फ्लो कमी झाल्यामुळं आपण बेनिफिटमध्ये आहे ओव्हरऑल आपण काय आहे व्यापार तोल म्हणा व्यवहार तोल म्हणा त्याच्यामध्ये आपण एकूण काय आहे बेनिफिट आहे उलट सेवा FDI याच्या बाबतीत आपल्याला काय मिळालेलं आहे हे एक प्रचंड मार्जिन मिळाली आहे त्यामुळं भारताला आता कर्ज जास्त घ्यावं लागणार नाही कर्ज जास्त घ्यावं लागणार का नाही आता पुढचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये मग आता जर समजा आपण बेनिफिटमध्ये आहे तर मग काही पैसे आपले कशात जमा होणार फॉरेन परकीय चलन साठ्यामध्ये मग परकीय चलन साठा म्हणजे काय परकीय कर्ज म्हणजे काय मग कोणत्या देशाकडून आपण जास्त आयात करतो सर कोणत्या देशाकडे निर्यात करतो FDI म्हणजे काय नेमकं FDI मध्ये काय काय येते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणूक सर FII म्हणजे काय अप्रत्यक्ष गुंतवणूक ह्याचा सगळा चोथा आपल्याला पाडायचा आहे स्टेप बाय स्टेप सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बेसिक शिकलेलो आहे सो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की पर्यटन हा इम्पोर्ट का एक्सपोर्टचा भाग आहे ती फॉरेनची लेडी भारतात आलेली आहे तिनं भारतामध्ये गोव्याला पर्यटनाला आलेली आहे ती सो तो इम्पोर्टचा भाग आहे की एक्सपोर्टचा दुसरं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे जर तुम्हाला असं आवडलं असेल आजचं लेक्चर आणि असं वाटत असेल की आपल्याला खूप सारं नॉलेज मिळते या लेक्चरमधून तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा जेणेकरून आम्हाला एनर्जी मिळेल आणि असे सुंदर सुंदर लेक्चर आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू आणि इकॉनॉमिक सारखा जो विषय मुलांना टफ वाटतो ते एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुमच्या आमच्या मनाला भिडल ह्या पद्धतीने आपण शिकायला सुरुवात करू तोपर्यंत धन्यवाद जय हिंद